नमस्कार, सत्तेचा सारीपाठ या निवडणुकीच्या विशेष कार्यक्रमात मी संजय बुसकुटे आणि माझी सहकारी मनाली दीक्षित आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो। राज्याची मिनी विधानसभा म्हणून गेले महिनाभर ओळखल्या जाणाऱ्या 25 असणाऱ्या जिल्हा परिषदा 283 पंचायत समित्या आणि त्याच्या पलीकडे मुंबईसह 10 महानगरपालिकांचे निकाल जवळजवळ आपल्या हाती आलेले आहेत आणि राज्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। हे सगळं पाहिल्यानंतर भाजप हा सर्वाधिक घोडदौड करणारा आघाडीचा पक्ष ठरलाय, तर मुंबईमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा पटकावून देखील भारतीय जनता पक्षावर केवळ 2 जागांची आघाडी मिळवल्यानं पुढच्या भविष्यामध्ये कशा पद्धतीने वाटचाळली हाच आजच्या सत्तेच्या सारीपाठचा प्रमुख चर्चेचा विषय असेल आणि याच पद्धतीनं आपण मनाली चर्चा करणार आहोत। अगदी बरोबर, म्हणजे आता खरा म्हणजे घडामोडींना वेग मिळणार आहे। पॅटर्न कसा असेल, घोडे बाजाराला कसा ऊत येईल, गोळाबेरीज कशी केली जाईल, सत्तेचा सोपान कोण गाठेल आणि आता सत्तेचा सारीपाठ जो आहे पहिल्या आपल्या 4 सोंगट्या कोण घरामध्ये पोहोचवतं तो विजयी ठरणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी काही मान्यवर मंडळी आलेली आहे, त्यांची मी ओळख करून देते। माझ्या सोबत बसलेले आहेत मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये विजय कुवळेकर, ज्येष्ठ पत्रकार आहेत, तसंच दैनिक पुण्यनगरी संपादिका राही भिडे देखील आहेत, त्याच्यानंतर मनीषा कायंदे शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, माधव भंडारी बीजेपीचे प्रवक्ते आहेत, भाई जगताप काँग्रेसचे प्रवक्ते आणि केवळ शिक्कामोर्तब होणं बाकी आहे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही ते होणार आहेत, चित्रा वाघ आहेत एनसीपीच्या प्रवक्ते आहेत। हे झाले मुंबई दूरदर्शन केंद्रातले मान्यवर। तसंच आमच्यासोबत विनोद देशमुख जे आहेत नागपूर दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमधले बसलेले आहेत, विदर्भ मिरर नागपूरचे संपादक आहेत ते, तसंच योगेश कुटे चीफ रिपोर्टर सकाळ पुणे दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहेत, तसंच मुंबई दूरदर्शन केंद्राच्या न्यूजरूम मधना विशेष प्रतिनिधी मयूर आडकर देखील आपल्या सोबत असणार आहेत। आपण या सगळ्या मंडळींबरोबर चर्चा करणार आहोत, पण मुळामध्ये या चर्चेला जाण्यापूर्वी या संदर्भातली धावती ध्वनिचित्रफीत प्रथम आपण पाहूया आणि मग चर्चेकडे वळूया। भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका मुंबईसह 10 महानगरपालिकांचा आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झालाय। आतापर्यंत हाती आलेले निकाल पाहता भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे। संपूर्ण निकालात भाजपाने मतदारांची मनं जिंकल्याचं स्पष्ट दिसतंय। मुंबई ठाणे वगळता शिवसेनेला मतदारांची साथ न मिळाल्याचं दिसतंय, तर दोन्ही काँग्रेसला आणि मनसेला आत्मचिंतन करण्यासाठी संधी मतदार राजाने दिली आहे। प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या पातळी सोडून फैरी झडल्या, सर्वच पक्ष स्वतंत्र आखाड्यात उतरल्याने चुरस होईल असं चित्र असताना भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय असं म्हणावं लागेल। महाराष्ट्राची मिनी विधानसभा निवडणूक मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकालही बराचसा अनपेक्षित लागलाय। प्रस्थापितांना हादरा देताना मतदारच राजा आहे हे चित्र स्पष्ट झालंय। कुठे बहुमत तर कुठे युती असा हा निकाल सर्वच राजकीय पक्षांना विचार करायला लावणार आहे। तळागाळापर्यंत शेवटच्या सामान्य घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं हा निकाल सांगतोय। मुंबई पुणे ठाणे आणि नाशिकसह 10 महानगरपालिकांचा निवडणूक निकाल युतीच्या बाजूने असला तरी प्रचारातील कटुता पाहता युतीला सामोरे जाताना दोन्ही पक्षांना सौजन्य दाखवावंच लागेल, कारण युती व्हावी ही मतदारांचीच इच्छा आहे। या निकालानंतर राजकीय परिस्थितीचा आढावा घेणारा हा सत्तेचा सारीपाठ। सत्तेचा सारीपाठ मध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपल्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी आहेत, सकाळपासून प्रत्येक वाहिन्यांशी बोलतायत। माधवराव, तुमचं स्वागत करत असताना आज राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एकूणच यश मिळालंय, हे यश अपेक्षित होतं का तुम्हाला आणि मिळालेल्या यशाबद्दल आपल्याला काय वाटतं? यश मिळेल हे तर आम्हाला अपेक्षित होतं, कारण ज्या पद्धतीने गेल्या 2.5 वर्षांमध्ये केंद्रातल्या मोदी सरकारची कामगिरी आहे, महाराष्ट्रातल्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारची कामगिरी आहे आणि त्याचबरोबर पक्षवाढीसाठी आम्ही केलेले नियोजनबद्ध प्रयत्न आहेत, या सगळ्याच्या माध्यमातून आम्हाला महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये चांगलं यश मिळेल हा प्रयत्न आमचा होता आणि आमच्या प्रयत्नांना जनतेने साथ दिली आहे।
जे आता आपल्याला दिसतंय, त्यामुळे आम्ही निश्चितच पक्ष म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते आमचे नेते आनंदित आहेत आणि आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेचे अत्यंत मनापासून आभार मानलेले आहेत. आताही या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जनतेचे त्याचबरोबर शहरांमधल्या जनतेचे आम्ही मनापासून आभार मानतो. डॉक्टर माधव मंडारे तुम्ही आभार मानत असल्याबरोबर डॉक्टर मनीषा गांधी आपल्याबरोबर आहेत ज्या प्रवक्त्या शिवसेनेच्या. शिवसेनेला अपेक्षित असणारं यश मिळण्याच्या पलीकडे भारतीय जनता पक्षाला यश मिळालं, त्याच्यानंतर आधी त्रिशंक अवस्था आहे. शिवसेनेची आजची भूमिका काय असेल, तुम्हाला प्रवक्ता म्हणून काय वाटतं? सर्वप्रथम माननीय उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख शिवसेना यांच्या वतीनं मी मुंबईकर आणि ठाणेकर सबंध महाराष्ट्राच्या जनतेचे मी आभार मानते की आम्हाला त्यांनी भरभरून मतं दिलीत आणि आमच्यावर विश्वास दाखवला. आणि एक महत्वाची गोष्ट की कुठल्याही प्रकारचं अँटी इनकम्बन्सी शिवसेनेच्या बद्दल अशी झाली नाही, ही एक मोठी मिळकत आज शिवसेनेची आहे आणि याचं केवळ आणि केवळ श्रेय कोणाला द्यायचं असेल तर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि तमाम शिवसैनिकांना, की ज्यांनी माननीय उद्धवजींचा जो निर्णय होता युती तोडण्याचा तो उचलून धरला. आणि याही पलीकडे जाऊन मी असं सांगेन की हा जो म्हणजे रिजनल पार्टीजना जो संपवण्याचा विडा भारतीय जनता पार्टीने उचललेला आहे तो केवळ आणि केवळ माननीय उद्धवजी ठाकरे यांनी रोखून धरला. विधानसभेच्याही वेळा आपण पाहिलं की मोदी लाट महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरच थांबली आणि इतर ठिकाणी देखील जसं केरळ असेल किंवा पश्चिम बंगाल असेल त्याही ठिकाणी ही लाट त्या त्या ठिकाणच्या अगदी बरोबर. आपण आता पक्षीय बलाबल बघूया. 227 जागांसाठी मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोण स्थापन करणार, त्यासाठी निवडणुका झालेल्या मतमोजणीनंतर पक्षीय बलाबल आहे. शिवसेना 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 9, मनसे 7 आणि इतर 14 असं पक्षीय बलाबल आहे. विजयजी, जिल्हा परिषदेमध्ये रायगडमध्ये शिवसेनेला 20, भारतीय जनता पक्षाला 3, काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 12 आणि त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये शिवसेनेला 39, भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी एकही जागा मिळालेली नाही, काँग्रेसला देखील नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 16 त्या ठिकाणी जागा मिळाली. जी विजयजी, मतदारांचा कौल तर आलेला आहे, या कौलाकडे बघितल्यानंतर एक मात्र जाणवतं मतदाराला आपण राजा म्हणत आलेलो आहे. खरोखर त्यांनी असा काही कौल दिलाय की सत्तेचं गणित स्थापन करण्यासाठी जे दोन पक्ष एकमेकांविरोधात दंड उपसून बसलेले होते, दंड थोपटलेले होते, त्यांना एकमेकांपासून पर्याय नाही असं चित्र त्यांनी मतदारांनी व्होटिंग करून पाठवलेलं आहे. कसं काय पुढचं गणित असणार आहे, मुंबई पुरतं मी बोलते, कसं काय गणित असणार आहे, सत्तेचं सोपान कसं गाठेल? अनेक महापालिकांमध्ये तुम्हाला हे चित्र दिसतं की काल परवापर्यंत जे बरोबर होते ते एकमेका विरोधात उभे राहिले, मग ते भाजप शिवसेना असतील, काँग्रेस राष्ट्रवादी असतील. आता त्यांना खरा म्हणजे विचार करावा लागेल की आता काय करायचं, आणि ते जर एकत्र आले नाहीत तर राज्याचं राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही, राजकीय चित्र बदलेल अशी एकूण स्थिती दिसते. त्यामुळे कोणी कोणासाठी काय केलं याच्या चर्चेत जाण्यापेक्षा आता पुढे हे लोक काय करणार आहेत याच्याकडे खरं म्हणजे सगळ्यांचं लक्ष राहील आणि थोड्या थोड्या फरकानं विषय कोळगे अगदी बरोबर आहे. भारतीय आता उद्धवजींनी जी पत्रकार परिषद घेतली होती, उद्धवजी त्या ठिकाणी तेच म्हणले की खऱ्या अर्थाने जर का महापौर शिवसेनेचा झाला नाही मनीषा गांधी तुमच्यासाठी तर येणारा मुख्यमंत्री मात्र शिवसेना असेल असं सूचक विधान त्यांनी केलंय. राही मेडे आपण समूह संपादकात अनेक वर्षाचा आपला अनुभव आहे, काय वाटतं बोलू, उद्धवजींनी जे विधान केलंय जे मनीषा गांधींना माहित असेल त्या वाटेवर असतील असं विधान केल्यानंतर हे सूचक विधान भविष्यात कोणती धोक्याची घंटा त्या ठिकाणी देतं, नोटीस पिरियडला उत्तर देतं? मला असं वाटतं की धोक्याची घंटा जी भाजपसाठी काही ते करू शकणार नाही, कारण आता जर हे आकडेवारी जर आपण पाहिली तर ह्या आकडेवारीनुसार सत्तेचा सोपान चढण्याच्यासाठी त्यांना 114 हवे आहेत, 227 पैकी 114 हवे आहेत आणि भारतीय शिवसेना 84 आहे, 84 आणि बाकीचे जे पक्ष आहेत तर त्यांच्यासोबत त्यांना जाता येणार नाहीये. त्यांना फक्त सत्ता स्थापन करायची असेल तर भाई काँग्रेसला जावं लागेल त्यांच्यासोबत. एक मिनिट, कारण काय आकडेवारीनुसार सांगते म्हणजे जनतेचा कौल सांगते तर 84 आणि जर काँग्रेसवाले त्यांच्यासोबत गेले तर ती सत्ता स्थापन करता येऊ शकेल. भाजपाला सुद्धा काँग्रेस तर जाणार नाही, राष्ट्रीय पक्ष आहे, काँग्रेस तर जाणार नाही, परंतु बाकीचे सगळे
त्याचं जर तुम्ही बेरीज केली सगळ्यांची मनसे सह सर्व अगदी आपण ग्रहित धरू एमआयएम सुद्धा महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळू। मुळामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे भाई जगताप, तुम्ही आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झालेला आहात, संजय निरुपम राजीनामा दिल्याने अजूनही राहुल गांधींनी सही जरी केली नसली तरी आपण भविष्यातले मुंबईचे अध्यक्ष आहात, आपण अशा पद्धतीने जर भूमिका घेतली तर आपण शिवसेनेला तात्विकदृष्ट्या पाठिंबा देऊ शकाल का? संजय, एक एक गोष्ट स्पष्ट करतो महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि देशाच्या जनतेसमोर, माझी नियुक्ती मुंबईचा अध्यक्ष म्हणून झालेली नाही। आपण सगळ्यांच्या शुभेच्छा, आपण सगळे जे हे देणारे आहात, मला प्रोत्साहित करणारे आहेत, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। परंतु काँग्रेस पक्षामध्ये एक प्रोसेस आहे या सगळ्या नियुक्त्यांची। आज त्यांनी राजीनामा दिला म्हणून भाई जगतापांची नियुक्ती झाली अशा पद्धतीचं नाही। अशा पद्धतीने मीडियामध्ये जे आले ते चुकीच्या पद्धतीने आलेलं आहे। आणि म्हणून हा एक आहे की मुंबईच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये मी आहे, तेव्हाही होतो आता आहे, भविष्यामध्ये काय होईल हे मला माहीत नाही। आता आपल्या त्या मूळ प्रश्नाकडे येतो जिथे आपण हा प्रश्न केलात की याच्याबरोबर जाणार की नाही। मी प्रवक्ता म्हणून इथे काँग्रेसचा आलोय, अजूनही मी स्पर्धेत आहे मुंबईच्या अध्यक्षपदाच्या। राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे अध्यक्ष हे अशोकराव चव्हाण आहे। मुंबईच्या अध्यक्षाने जरी राजीनामा दिला असला तरी ते काही काळ ते अध्यक्ष मला असं वाटतं की जर तर त्या हायपोथेटिकल गोष्टींवर जर आपण चर्चा करायला लागलो तर ही चर्चा भरकटून जाईल। तुम्ही आपण मुद्द्यांवरची चर्चा करू। मला असं वाटतं की सगळ्यात प्रथम माधवराव इथे आमचे मित्र आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो, उद्धवजींचं अभिनंदन करतो आणि यांचं सुद्धा, ताईंचं सुद्धा अभिनंदन करतो की आपण मुंबई ठाण्यामध्ये यश आपल्याला मिळालंय, आम्हाला अपयश आलं तरी, परंतु तुमचं यश याला अभिनंदन। भाई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की उत्तर भारतीय वोट बँक जी आहे ती थोडीशी वळली भाजपकडे, कारण कृपाशंकर सिंग आधी मुंबई अध्यक्ष होते त्यामुळे एकंदरीतच उत्तर भारतीयांचा पगडा तिकडे दिसत होता म्हणून ती वळली असंही म्हटलं जात आहे, याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? मनाली असं आहे की याच्यामध्ये एक गोष्ट मी स्पष्टपणे कबूल करतो आपल्या सगळ्यांच्या समोर, महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मुंबईमध्ये आम्ही एक संघ होऊन जे लढणं आवश्यक होतं, जी काळाची गरज होती, आम्ही एक संघ होऊन लढलो नाही, हे मला स्पष्टपणे मान्य करावं लागेल। त्याच्यामध्ये दोष माझ्याकडे सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि म्हणून मुंबईची लढाई ही हे दोन पक्ष। तुम्हाला एका ठिकाणी थांबवतो, ज्या ठिकाणी विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा काडीमोड झाला त्याच पद्धतीने वेट वॉच भूमिका घेऊन काँग्रेसने राष्ट्रवादीने भूमिका घेतली, ही सोयीची भूमिका पुढच्या भविष्यात शिवसेनेला पूरक की मारक ठरेल ही घेता येईल म्हणून या दोन्ही पक्षात घेतले निर्णय। चित्राताई बाग, तुम्ही पिंपरी चिंचवडच्या पलीकडे आता पक्ष राहिला नाही, पुणे हा तुमचा बालेकिल्ला होता, या ठिकाणी तुम्हाला सुरुंग लागलाय, मुंबईमध्ये अस्तित्व नाहीच असं पवार साहेबांनी पूर्वी सांगितलं होतं, आज परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाली आहे, कशा पद्धतीने भविष्यामध्ये हा पक्ष तारक ठरेल असं वाटतं तुम्हाला? सकाळपासून विविध चॅनेल्सवरती ज्या चर्चा होत आहेत त्या फक्त महानगरपालिकेपुरतीच होत आहेत असं मला इथं म्हणायचं आहे। आणि यश अपयश जय पराजय या गोष्टी होत असतात। तुम्ही जर मागचं टर्म बघितली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची तर ते कुठे होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुठे होते हे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल। निश्चितपणे पुण्याचा पिंपरी चिंचवडचा जो पराभव आहे तो आम्हाला जिव्हारी लागलेला असा पराभव आहे, याच्यावरती आम्ही आत्मचिंतन निश्चितपणे करू। आणि मुंबईमध्ये आमच्या 13 जागा होत्या त्यातल्या आता 9 वरती आम्ही इथं आलेलो आहोत, ही गोष्ट खरी आहे की आम्ही आमची वोट बँक मुंबईत क्रिएट करण्यासाठी कुठेतरी कमी पडलो हे मान्य करावंच लागेल, कारण आमचा जो मतदार आहे ग्रामीण भागात तो निश्चितपणे राष्ट्रवादीला साहेबांच्या घड्याळालाच मतदान करतो, परंतु मुंबई शहरामध्ये आल्यावरती तो मतदार आमचा न राहता तो शिवसेनेकडे वळतो हे आम्ही पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या दिवसांमध्ये याच्यात आत्मचिंतन करू, जिथे आम्ही कमी पडलोय तिथे आम्ही कशा पद्धतीने आम्हाला आमची चांगली स्थिती करता येईल याच्याबद्दल प्रयत्न करू। आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं मनपूर्वक अभिनंदन आहे। देवेंद्र फडणवीसनी केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, देवेंद्र ज्या पद्धतीने प्रदर्शन केलं होतं की माझा शब्द, पवार साहेबांनी त्यावर टीका केली, हा माझा शब्द अहमपणा, एवढं सगळं केल्यानंतर पण मोठ्या प्रमाणात या यश मिळाले देवेंद्र फडणवीस या चेहऱ्याला, विकासाला, प्रगतीला, पारदर्शकतेला, तुम्हाला काय वाटतं हे पाहिल्यानंतर? आज महाराष्ट्रातल्या जनतेने नोटबंदी नाकारली, काँग्रेसच्या विरोधनी मोठे मोठे जे मोर्चे काढले मराठा समाजाने ते नाकारले, हे जे केलं हे जर का पाहिलं
तर आज जे स्वीकारले कशा पद्धतीने स्वीकारलं असं तुम्हाला वाटतं? अहो कसली पारदर्शकता, मला विचारताय का? नाही मी यांना विचार कोळेकांना प्रश्न नाही. तत्पूर्वी त्यांनी जो एक मुद्दा मांडला की ग्रामीण भागामध्ये घड्याळालाच मत दिलं जात, आता जिल्हा परिषदांचे आणि पंचायत समित्यांचे जर निकाल पाहिले तर तसं चित्र दिसत नाही, तिथलाही तोल बदलताना दिसतो आहे. हे एक. दुसरी गोष्ट जो मूळ प्रश्न आपण विचारला की महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं भाजपला जे श्रेय मिळाले, यश मिळालेलं आहे, त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांनाच द्यायला पाहिजे. याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं एक हाती त्यांनी संपूर्ण राज्यातली प्रचार यंत्रणा सांभाळली, राबवली. ठीक आहे, आता पुण्याचं उदाहरण घ्या, पुण्यातली सभा रद्द झाली म्हणून खूप गाजावाजा झाला, पण तिथे सगळे भाजपचेच लोक निवडून तेव्हा काम, आश्वासनं, पारदर्शकता याचा निश्चितपणानं उपयोग झाला. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनाही त्यांनी शिवसेनेची शक्ती बहुंशी कायम राखली म्हणून त्यांनाही श्रेय द्यायला पाहिजे. त्या दोघांचं यश वेगवेगळ्या प्रकारचं आहे असं मला वाटतं. आणखीन एकच गोष्ट मला अशी वाटते की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली, अगदी बरोबर, त्यांना आत्मचिंतन करावं लागेल. 100% आत्मचिंतनाची खरंच गरज आहे. आपल्या सोबत दूरध्वनीवरनं राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राचे सचिव शेखर चेन्ने आहेत. शेखरजी, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं अपडेट आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल, काय स्थिती आहे? त्यामध्ये एकूण 25 जिल्हा परिषदांसाठी आज आपण मतमोजणी सुरू आहे आणि या 25 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 1,515 जागांसाठी आपली मतमोजणी सुरू आहे. यापैकी 1,311 म्हणजे 1,311 एवढ्या जागांसाठीचे निकाल आतापर्यंत घोषित झालेले आहेत आणि त्याचा आपल्याला पक्षनिहाय माहिती जर सांगायची असेल साधारणपणे 361 जागा भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहेत, 240 जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत, इंडियन नॅशनल काँग्रेसला 276 आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीला 307 जागा मिळालेल्या आहेत. इतर पक्षांना 126, इतर पक्ष आणि अपक्षांना 126 जागा मिळालेल्या आहेत. आतापर्यंत अजून 204 ठिकाणचे निकाल आमच्यापर्यंत यायचे आहेत अशी मतमोजणी सुरू आहे. ही परिस्थिती जिल्हा परिषदांची आहे आणि यासोबत आपण पंचायत समित्यांची सुद्धा मतमोजणी करतो आहोत. तर ह्याच्यासाठी एकूण 3,040 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. या 3,040 जागांपैकी 2,494 जागांचे निकाल आतापर्यंत घोषित झालेले आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 711 जागा मिळालेल्या आहेत, शिवसेनेला 483, इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाला 502 जागा आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीला 563 जागा मिळालेल्या आहेत. शेखरजी, शेवटचा निकाल कधीपर्यंत हाती येईल, काय सांगू शकता? साधारणपणे 1 ते 1.5 तासामध्ये मला वाटते मतमोजणी आटोपेल आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व निकाल मिळतील. बऱ्याच ठिकाणी रिकाउंटिंग करता पण अजून लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केले ते सुरू आहे, किती ठिकाणी रिकाउंटिंगचे अशा पद्धतीने? रिकाउंटिंग अशी आता फार ठिकाणी सुरू आहे अशी काही माहिती नाही आहे, काही ठिकाणी मागणी झाली होती दुपारी आणि तिथे रिकाउंटिंग करण्यात आलेली आहे. नमस्कार चन्नेजी, आपण या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे होते शेखर चन्नेजी, जे सचिव आहेत राज्य निवडणूक आयोगाचे. मी पुन्हा एकदा राहते तुमच्याकडे येतो. थोडक्यात सांगा, मुळामध्ये पत्रकारितेमध्ये आपण मगाशी चर्चा केली, जे चित्राताई वाघ म्हणाल्या की नेहमी महानगरपालिकेवर चर्चा केली जाते, मुंबई महानगरपालिकेवरच सर्व वृत्तवाहिन्यांनी सर्व मीडियांनी फोकस ठेवला. मुंबई कॅपिटल आहे, आर्थिक राजधानी आहे, तिचं मालकी कुणाकडे राहणार महत्वाचा प्रश्न होता. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्येच ही खरी लढाई होती आणि ती आपल्या समोर नेते. हे सगळं जर का पाहिलं तर आपल्याला काय वाटतं की मुळामध्ये पुढच्या भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची मालकी खऱ्या अर्थानं कुणाकडे जाईल, काय राजकीय भवितव्य आपण सांगू शकाल? सगळ्यात प्रथम म्हणजे मुंबई महानगरपालिकेची जी त्या सत्तेसाठी जी तणातणी दोघांमध्ये झाली आणि त्याच्यामुळे शिवसेनेला असं वाटलं की आता हे महापालिका आपल्याकडून हिसकावून घेतात की काय असं वाटल्यामुळे शिवसेनेने सगळं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मुंबई महानगरपालिकेवर केलं आणि त्याचा फायदा घेऊन त्यांना तिथे गुंतवून ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी सबंध महाराष्ट्रभर संचार केला आणि महाराष्ट्र पिंजून काढला अक्षरशः आणि इतकी व्यवस्थित सुनियोजित अशी रणनीती त्यांनी ती आखली आणि त्याच्यामधून त्यांना जे आता यश मिळालेलं आहे. एक दुसरी ह्याच्यात महत्वाची, एवढं यश मिळण्याचं कारण काय? नोटाबंदी होती, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होती, ग्रामीण भागातले अनेक प्रश्न होते, मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, सगळे अनेक प्रश्न होते, पण तरी सुद्धा एवढं त्यांना यश कसं काय मिळालं? त्याचं मला असं वाटतं
की जे राजकारणात जे प्रस्थापित सगळे आहेत आणि त्या प्रस्थापितांच्या बद्दलचं अनेक आरोप एकमेकांवरती आणि लोकांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला की हे सत्ताधारी आहेत हे काय करतायत आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा प्रामाणिक दिसला म्हणजे अतिशय प्रामाणिक नेता चेहरा प्रामाणिक दिसला म्हणण्यापेक्षा त्यांनी पारदर्शकतेचा आणि त्याचा मुद्दा जो मांडला लोकांनी तो पारदर्शकतेचा मुद्दा ते प्रामाणिक असल्यामुळे मान्य केलं अगदी बरोबर. नाहीतर तुम्हाला थांबवायला लागेल. न्यूज रूम मधून आपले विशेष प्रतिनिधी मयूर आडकर आहेत. मयूर, मगाशी माझं जसं म्हटलं की आता खऱ्या अर्थाने घडामोडींना वेग मिळणार आहे, कशा प्रकारचे पॅटर्न, कशा प्रकारची घोडे बाजाराला ऊत येणार आहे ते चित्र बघायला मिळणार आहे, कशा प्रकारचं गणित जुळवलं जाईल, कोणाची युती होईल, काय कशा प्रकारच्या वेगवान घटना घडतात, काय अपडेट आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ज्या पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जेव्हा महापौर पदाची जेव्हा निवडणूक होईल किंवा त्यासंबंधीचं जे निवड होईल तेव्हा या गोष्टीचा खुलासा होईलच. तूर्तास तरी युती कोणाची होईल याबद्दल कोण भाष्य करताना दिसत नाहीये. पण दुपारी चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरचे त्यांनी जे सांगितलेलं आहे की शेवटी शिवसेना हा त्यांचा नैसर्गिक मित्र आहे त्यामुळे त्याच्याशीच युती होईल तात्विक आधारावर असं वाटतंय. या सर्व निवडणुकीची पार्श्वभूमी बघता सगळ्यात जास्त चांगलं काम जर कोणी केलं असेल तर निवडणूक आयोगाचे कर्मचारी, इतर जे सरकारी कर्मचारी होते त्याचबरोबर पोलीस खात्यातील लोकांनी खूप चांगलं काम केलं आहे. कारण आपल्याला इथे पाहायला मिळालं की निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, याचं श्रेय जेवढं या खात्याच्या लोकांना जातं तेवढंच कार्यकर्त्यांनाही द्यावं लागेल की त्यांनी तेवढ्या शांततेत हे सर्व प्रक्रिया पार पडलेली आहे. मगाशी भाईंनी बोलताना सांगितलं की कुठेतरी संयुक्तरित्या लढायला हवं होतं असं त्यांना आता कुठेतरी वाटतंय आणि त्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. पण इथे जर ज्यांच्या बाजूने निकाल आलेला आहे ते तर दोघेही वेगवेगळे लढताना दिसले, दोघांनी एकमेकावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन किंवा एक शिव्यान न देता पण त्याच पद्धतीचं कुठेतरी वाक्य वापरून एकमेकावर आरोप केलेले होते, तरीही जनतेने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मत दिलेलं आहे. आणि नोटाबंदीच्या विरोधातला प्रचार इतका जास्त होता पण त्याचाही कुठेतरी मतदारांवर परिणाम झालेला नाहीये. याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची कुठेतरी विकासाची दिशा दाखवण्याचं जे राजकारण किंवा समाजकारण चालू आहे किंवा ज्या पद्धतीने ते देश आणि राज्य घेऊन जात आहेत त्याला कुठेतरी मतदारांनी साथ दिलेली या ठिकाणी दिसून येते. बरोबर मयूर, धन्यवाद. पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ न्यूज रूम मध्ये अपडेट घेण्यासाठी. मनीष अजी, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेबद्दल मी बोलते, मुंबई महानगरपालिका म्हटलं की मुंबई महानगरपालिका आणि शिवसेना असं एक समीकरण होऊन गेलेलं होतं. एकगठ्ठ मतं त्यांची जी होती शिवसेनेची ती आज कित्येक वर्ष तुम्ही मिळवत आहात. आता कुठेतरी चित्र बदललंय, या चित्राकडे तुम्ही एक शिवसैनिक म्हणून कसं बघताय? शिवसैनिक म्हणून अशा पद्धतीने बघते की आज सामान्यांचं पक्ष कुठला असेल तर ते शिवसेना. शिवसेनेच्या शाखेतून होणारी कामं, शिवसेनेच्या शाखेतून जी काही मदत, मग ते हॉस्पिटलमध्ये काम असो, पोलीस स्टेशन असो, रेशनिंग ऑफिस असो किंवा अन्य कुठल्याही सरकारी काम असो, तर पटकन कुठे माणूस अप्रोच होतो, सामान्य माणूस, चाळीत राहणारा, झोपडपट्टीत राहणारा, इव्हन बिल्डिंग मधले, तर शिवसेनेच्या शाखेत जाऊन बघावं, तिथे आपल्याला नक्की मदत मिळेल ही एक भावना. आणि शिवसैनिक जो आहे तो खूप इमोशनल आहे पक्षाबद्दल, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेबद्दल एक इतक्या ते. आणि आदेश जो असतो हा, म्हणजे जो खरा शिवसैनिक असेल तो अजिबात आदेश मोडत नाही. आणि एकदा का वरनं सूचना आली की अमुक अमुक असं करायचं अशा पद्धतीने की ते कुठलाही पुढचा मागचा विचार न करता ती शिस्त पाळणं हा एक खरा शिवसैनिक जो आहे तो असं करत असतो. त्यामुळे ही खरी शिवसेनेची ताकद आहे. आणि मी जसं म्हटलं की रिजनल पार्टीज, मी मगाशी तो मुद्दा अर्धवट राहिला, तुम्ही मला पूर्ण करू दिला नाहीत, की भारतीय जनता पार्टीचं जे एक धोरण आहे म्हणजे त्या त्या ठिकाणच्या रिजनल पक्षांकडनं, प्रादेशिक पक्षांकडनं त्यांनी मदत घेतली, सत्ता स्थापन केली आणि नंतर त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणं, ही भारतीय जनता पार्टीची सवय इतक्या वर्षांची आहे ती आता सगळ्यांनीच ओळखलेली आहे. भले आज त्यांना सीट जास्त मिळत असतील त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन मी करते, परंतु हे जे म्हणजे तुम्हाला केंद्रामध्ये पण तुम्ही आहात, मुख्यमंत्री तुमचे झाले, तरी पण तुम्हाला सगळंच ओरबाडून घ्यायचं आहे, तर ही जी कुठेतरी मानसिकता आहे याबाबत मात्र, आणि एक मिनिट, आणि हे जर का ही लाट जर का कोणी रोखली आहे तर ती केवळ आणि केवळ माननीय उद्धवजी ठाकरे यांनी. अगदी बरोबर तुम्ही म्हणला ती अगदी खरी गोष्ट आहे. मनीषा गांधी आता प्रचार संपलाय, मुळामध्ये जो आनंदाचा उन्माद आहे तो कितीही आपण साजरा केला तरी खऱ्या अर्थाने, माधवराव तुम्हाला प्रश्न आहे,
कारण सत्ता टिकवायची महत्त्वाची म्हणजे सत्ता टिकवायची मुंबईचं महापौरपद मुंबईची सत्ता कुणाकडे यावी इतकं जास्त महत्त्वाचं सत्ता टिकवणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला याकडे धोरणात्मक विचार पद्धतीने काम करावं लागेल काय वाटतं तुम्हाला काय व्यूहराचार तुम्ही शिकणार आहे मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचा आणि महाराष्ट्रातल्या सत्तेचा काही संबंध नाही महाराष्ट्रामधली आमची सत्ता आमचं सरकार हे 5 वर्ष पूर्ण करणार आहे आणि चांगल्या रीतीनं पूर्ण करणार आहे त्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही मुद्दा जो महापौरपद कोणाला मिळेल काय मिळेल याचा निर्णय योग्य वेळेला होईल त्याची काय आता घाई नाहीये ज्या पद्धतीने प्रचारामध्ये जी भाषा वापरली ती प्रचारानंतर सुद्धा वापरण्याशिवाय शिवसेनेला काही करता येत नाही त्याच्यातून त्यांची अगतिकता दिसते आणि लाट थोपवली वगैरे वगैरे जे काही आहे काही खरं नाही एक मुद्दा शिवसेनेसकट सगळ्या राजकीय भाष्यकारांनी लक्षात घेतला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला जे काही यश विधानसभेला मिळालं आता मिळालं ते मोदी साहेबांच्या आणि भाजपच्या प्रभावाचं प्रतिबिंब आहे कारण शिवसेनेने हिंदुत्वाचा आधार घेऊन प्रचार केला आणि या मुद्द्यावरतीच त्यांना काही प्रमाणामध्ये मतं मिळाली आता ज्या यशाची भाषा केली जाते 75 जागांवरून त्यांच्या फक्त 9 जागा वाढल्यात आणि त्यांची जी ऑल टाइम बेस्ट टॅली होती तिथेही पोहोचू शकलेले नाहीत आम्ही मात्र 31 वरून 82 वरती पोहोचलो तुम्ही सत्तेत आहात सगळे सत्तेत आहात अगदी बरोबर विधानसभेला सुद्धा म्हणजे ह्याच्यात त्याला महत्व आहे काही विधानसभेला जेव्हा आम्ही वेगळे लढलो युती शिवसेनेनं तोडली त्यावेळेला त्यांच्या पक्षप्रमुखांनी असं सांगितलं होतं की मी भाजपाला 117 जागा सुद्धा देऊ शकत नाही आम्ही 123 जागा ऐका ना जरा ऐका 117 जागा सुद्धा देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं आम्ही 123 जागा जिंकल्या आता त्यांचं म्हणणं असं होतं की आमची 60 जागांची सुद्धा अवकात नाही आम्ही पोहोचलो द्यायची नाही नाही मागच्या इतिहासात जात नाहीये माधवजी त्या कुवतीवरती आणि अवकाटीवरती आपण बोलणारच आहोत तो अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा आहे आपण पुणे दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये जाऊया योगेश कुठे आहेत तिकडनं आपल्याला जाणून घ्यायचंय पुणे महापालिकेचं आता जे चित्र समोर आलेलं आहे त्याच्यातनं दिसत आहे एनसीपीची सत्ता होती सत्तांतर होणार आहे तसंच पश्चिम महाराष्ट्रामधलं देखील कसं चित्र असणार आहे ते तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय नमस्ते पुणे महापालिकेमध्ये आणि आजचं राजकारण जर पाहिलं तर पुण्यामध्ये 100% भाजप असं आपल्याला वर्णन करावं लागेल खासदार भाजपचा 8ही आमदार भाजपचे आणि महापालिकेची सत्ता देखील भाजपची मला वाटतं पुण्याच्या इतिहासामध्ये इतकं एक हाती सत्ता ही पहिल्यांदा एखाद्या पक्षाला मिळालेली असेल आणि याच वेळेस शेजारी पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपचे खासदार आमदार आहेत आणि तेथे देखील भाजपची सत्ता आहे म्हणजे पुण्याच्या संपूर्ण पेरीफे म्हणजे संपूर्ण पुणे आणि पिंपरी या जुळ्या सिटीमध्ये भाजपनं आपलं वर्चस्व दाखवलं हे याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या की विकासाचा जो अजेंडा भाजपनं लोकांना सांगितला तो त्यांना अजूनही त्यांना पसंत लोकांना पसंत पडतो आहे भाजपावर विश्वास आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे गेल्या 10 वर्षातलं जे एकूण मेट्रोचे प्रकल्प रखडलेले होते आजूबाजू रिंग रोड रखडलेला होता हे जे सगळे जे रखडलेले प्रकल्प होते ते बीजेपीनं अतिशय व्यवस्थितरित्या मांडले नरेंद्र मोदी यांची सभा आचारसंहिता सुरू होण्याच्यापूर्वी 1 दिवस बरोबर आधी पुण्यामध्ये झाली या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अजूनही देवेंद्र आणि नरेंद्र या दोघांवरती पुणेकरांचा विश्वास कायम असल्याचा संदेश या आजच्या निकालातून आपल्याला दिसून येतो हे केवळ पुण्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही आहे म्हणजे तर शेजारच्या सातारा जिल्ह्यामध्ये जिथे भाजपला नो एंट्री होती तिथे त्यांचे 6 सदस्य निवडून आलेत सांगलीमध्ये आत्तापर्यंत भाजपचा 1ही सदस्य निवडून आलेला नाही जिल्हा परिषदमध्ये तिथे सांगलीमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेच्या जवळ गेलेली आहे कोल्हापूरमध्ये देखील भाजपनं 8 ते 9 सीटवर विजय मिळवलेला आहे येथे देखील 2 सदस्य यापूर्वी कधी भाजपचे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेले होते हा जर आपण सगळा आलेख पाहिला तर भाजपवर म्हणजे मगाशी आपण नोटाबंदीबद्दल बोललो
शेतकऱ्यांच्या काय मालाला भाव नाही असे हा विषय निघाला. मराठा मोर्चांचा विषय निघाला, म्हणजे जिथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिथे जिथे ताकद होती तिथे सगळं पूर्णपणे ती खच्ची करण्याचं काम भाजपने या निवडणुकीमध्ये अतिशय यशस्वीपणे केलेलं आहे. म्हणजे एनसीपीचं म्हणणं असं होतं की नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस तुम्ही आता आमच्या जिल्हा परिषदमध्ये पहा, आमचा परफॉर्मन्स तेव्हा पहा, पण तेथे देखील एनसीपीला काही म्हणावं असं यश आलेलं नाही आहे. एनसीपीसाठी एकच चांगली बाब घडली, ती म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एनसीपी ही पूर्णपणे स्वबळावरती सत्तेवर आलेली आहे. 41 जागा जिंकून एनसीपी गेल्या वेळेपेक्षा तो जो त्यांचा कौल जो आहे आकडे आहे तो त्यांनी कायम ठेवलेला आहे. आणि मला वाटतं हा एनसीपीसाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे. ती घंटा अशा अर्थानं आहे की जर पश्चिम महाराष्ट्राचं जर एनसीपीचं असं पतन जर झालं तर 2019 निवडणुकीमध्ये मला वाटतं हा एनसीपीसाठी मोठं खडतर आव्हान बीजेपी यापुढे उभं करू शकेल. नेहमीच असं परिवर्तन असतं. विजय कोळेकर मला सांगा की मुळामध्ये ग्रामीण विभागामध्ये भारतीय जनता पक्षाने जे पाय रोवायला सुरुवात केली भक्कमपणे, येणाऱ्या 2019 निवडणुकांमध्ये यांना कशा पद्धतीने फायदा होईल आणि कसं राजकीय चित्र पुढच्या भविष्यात राहणार? नाही, दोन गोष्टी याच्यात लक्षात घेतल्या पाहिजे. एक म्हणजे मी स्वतः असं मानतो की या सगळ्या ज्या निवडणुका आहेत महापालिकाच्या असतील किंवा जिल्हा परिषदांच्या असतील त्या प्रामुख्यानं स्थानिक प्रश्न आणि स्थानिक नेतृत्व याच्यावरती जास्त प्रमाणात अवलंबून असतं. त्यामुळे आत्ताच्या निकालावरून 100% तसंच चित्र प्रतिबिंबित 2019 विधानसभा निवडणुकात होईल असं मानणं हे थोडंसं दिशाभूल ठरू शकेल. एक पण त्याचबरोबर ही गोष्ट खरी आहे की ग्रामीण भागामध्ये भाजप पंचायत समिती स्तरापासून अनेक ठिकाणी या निमित्तानं गेलेलं आहे, पोचलेलं आहे. याचे दोन अर्थ होतात की त्यांचा संदेश पोहोचलेला आहे. देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांचं नेतृत्वावरती एक विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणानं ग्रामीण भागात, अर्थात शेवटी ही मंडळी काम कसं करतात यालाही महत्व राहील, त्याचा फायदा भाजपला ग्रामीण भागात पसरण्याला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं, आतापर्यंत ग्रामीण भाग म्हटलं की प्रामुख्यानं बोललं जायचं ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर, मराठवाड्यात शिवसेनेचाही निश्चितपणानं मोठा वाटा आहे. तर या सगळ्यांना भाजप हे निश्चितपणानं एक आव्हान म्हणून उभं राहू शकेल. कमी कालावधीत भाजप तिथपर्यंत पोहोचलं. आपल्या आपण आता थेट नागपूर दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये जाऊया. तिकडनं आपल्यासोबत विनोद देशमुख आहेत, विदर्भ मिररचे संपादक आहेत. विनोदजी, नागपूरचा निकाल जो आता हाती आलेला आहे, बीजेपीने अक्षरशः अफाट असं यश मिळवलेलं आहे, एकंदरीतच नागपूरबद्दल आणि विदर्भाबद्दल काय चित्र तुम्ही काय कसं स्पष्ट कराल? नागपूर आणि विदर्भ हा जो भाग आहे हा भाग हा भाजपाचा मजबूत गड असल्याचं गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार सिद्ध होत आहे आणि आजच्या निकालानंतर त्याच्यावर एक प्रकारचं अंतिम शिक्कामोर्तब झालं असं माझं मत आहे. ज्या पद्धतीनं भाजपनं एक हाती विजय मिळवलेला आहे तीनही नगरपालिका आणि 6 जिल्हा परिषदांमध्ये त्यातून हे सिद्ध होतं की संघ मुख्यालयाचा जो हा परिसर आहे हा आता भाजपाकडे मोठ्या प्रमाणावर वळलेला आहे. योगेशजी, मला आणखीन एक छोटा प्रश्न विचारायचा होता की आत्ताच्या निवडणुकीमध्ये 6 शिवसेनेला नागपूरमध्ये आतापर्यंत खातं उघडता आलेलं नाहीये असं म्हटलं जात होतं की गडकरी आणि फडणवीस सीएम आपले जे आहेत त्यांची प्रतिष्ठेची ही लढाई होती, त्यांनी अफाट असं प्रचार केलेला होता. शिवसेनेला खातं न उघडता येणं याच्याकडे कसं बघताय? तुम्हाला प्रश्न विचारलाय विनोदजी, नितीन गडकरी साहेबांना तर ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. त्याच्या प्लॅनिंग संबंधीची माहिती माझ्यापाशी आहे आणि त्यांनी 100+ असं टार्गेट ठेवलेलं होतं. आपण स्क्रीनवर बघत असाल, भाजपला एक हाती नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये 91 जागा मिळालेल्या आहेत,
म्हणजे यशाचं हे जे प्रमाण आहे हे जवळजवळ 90% वर आहे. एक विशेष सांगण्यासारखी बाब अशी आहे की पूर्ण देशामध्ये जेव्हा मोदी लाटेचा बोलबाला होता तेव्हा विदर्भामध्ये त्याच्या आधीपासूनच नितीन गडकरी हा एक झंझावात म्हणून पुढे आलेला होता. फार आधीच्याच निवडणुकीमध्ये गडकरींच्या नेतृत्वाखाली 10 पैकी 10 खासदार या विदर्भातून निवडून गेलेले आहेत. त्यामुळे गडकरींच्या नेतृत्वावर विदर्भाचा प्रथमपासूनच विश्वास आहे. आणि आज नागपूरचा नगरसेवक राहिलेला एक मुलगा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झाला याचा जो अतिव आनंद नागपूरकरांना आहे तो परवाच्या निवडणुकीमधून स्पष्टपणे दिसून आला. विनोदजी आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आपलं मनापासून त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मनाली मुळामध्ये आपण म्हणलं तर भारतीय जनता पक्षाचा विदर्भ मुळात पहिल्यापासून बालेकिल्लाच होता. संघ मुख्य कार्यालय त्या ठिकाणी आहे. विदर्भामध्ये शिवसेनेला कधी फार मोठ्या जागा मिळाल्या नाहीत आणि शिवसेनेने विदर्भामध्ये कधी फार मोठं लक्ष दिलं नाही. पण भाई जगताप या सगळ्या गोष्टींमध्ये भाई जगताप सर्वात महत्वाची भूमिका आहे. हे जे परिवर्तन लोकांच्या मनामध्ये होतंय ज्याला कन्सिस्टन्सी म्हणतो आपल्या काँग्रेस पक्षाला इतके वर्षाची परंपरा आहे. शिवसेना अनेक वर्षापासून कार्यरत आहे. लोकांमध्ये हे तात्काळ जे काही महिन्यांमध्ये 1.5-2 वर्षांमध्ये जे परिवर्तन होत आहे हे आपल्या पूर्वी असणाऱ्या योग्य योजना न राबवल्याचं आणि विश्वास उडाल्याचं द्योतक असं तुम्हाला म्हणता येईल का भाई? अजिबात नाही. असं आहे की एक गोष्ट आपल्याला संजय समजून घ्यायला पाहिजे की राजकारणाचा बाजच बदललाय. जी राजकारणामध्ये तरुण पिढी जी अलीकडे या गेल्या 10-15 वर्षांमध्ये आलेली आहे हे सगळे इन्स्टंट ज्याला म्हणतो त्यांना तात्काळ सगळ्या गोष्टीचं हे पाहिजे आणि ते एका अर्थाने चांगलं आहे की ते फार काळ म्हणजे त्यांना पद पण तात्काळ पाहिजे, त्यांना खुर्च्या तात्काळ पाहिजे, सत्तेची पदं तात्काळ पाहिजे असा हा सगळा सगळ्याच पक्षातला हा बदल आहे. मी तरुणाईचं सांगतो आणि ते अयोग्य नाही. दुर्दैवाने अलीकडच्या 5-10 वर्षांमध्ये जर आपण बघितलं देशाचं आणि राज्याचं सगळ्या राज्यांचं जे आहोत आपण सोशल मीडिया ओरिएंटेड जास्त झालेलो आहोत. प्रत्यक्ष दर्शनी काय काम झालंय काय नाही झालंय याचं कधीतरी विश्लेषण करू. आज मला त्यांचं यश त्यांना मिळालेलं आहे. भाजपला आणि शिवसेनेला मला ते कुठेतरी कमी करायचं नाही. परंतु त्याबरोबर ज्या नरेंद्र मोदीजीने देशाच्या पंतप्रधानांनी जे काय सांगितलं 3 वर्षांमध्ये ती शेवटी त्यांनीच सांगितली जुमलेबाजी आहे. म्हणून आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द हा सुद्धा कालांतराने जुमलेबाजी होऊ नये माझ्या मनातली भीती मी फक्त इथे व्यक्त करतोय. त्यामुळे आता जे काय आपण म्हणताय की आम्हाला आत्मपरीक्षण तर करायलाच हवं. कोणतेही अपयश हे अपयश असतं ते का आलं कशासाठी आलं. परंतु अलीकडे जे काय जो काही राज्यामध्ये आणि देशामध्ये एक प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे जे सोशल मीडिया तयार करतोय आम्ही कमी पडलो जो मार्केटिंग ज्याला म्हणतो अगदी होर्डिंग्स घ्या हे सगळं घ्या मुंबईमधल्या 100 पैकी 70 होर्डिंग यांचे आहे. आता हे आम्हाला नाही जमलं कदाचित नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर जो पैशाचा वापर गैरवापर जो झाला मला म्हणून म्हटलं मी मला आज त्याच्यावर यासाठी मी फारसं बोलणार नाही कारण आज त्यांचं यश आहे आणि त्या यशाचं समर्थनच मी त्यांचं अभिनंदनच करेन. आमच्या अपयशाची जी कारणं आहेत नक्कीच आम्ही त्याची शोधवाणी या सगळ्या प्रक्रियेतनं काय करता येईल ही गोष्ट आपल्याला परत एकदा सांगतो की काँग्रेस पक्षाने अनेक वेळेला देशामध्ये राज्यामध्ये 2 वेळा अपयश पाहिलेलं आहे त्यामुळे याच्यातून आम्ही नक्कीच परत एकदा चिंतन करून चिंता आहे भाई तुम्हाला आहे तशीच एनसीपीला आहे. एनसीपी चित्राजी मला तुम्हाला विचारायचं होतं पुणे पिंपरी चिंचवड यासारख्या ठिकाणी जेव्हा एनसीपीची सत्ता होती आतापर्यंत आता जर का बीजेपीने इतक्या मोठ्या प्रमाणावरती मुसंडी मारलेली आहे कुठे चुकलंय एनसीपीचं काय सांगाल? खर तर भाई जे मगाशी म्हणाले ते अगदी बरोबर आहे की सोशल मीडिया आणि ऍडव्हर्टाइजमेंट यात आम्ही ज्यावेळेला सत्तेत होतो त्यावेळेलाही प्रचंड कमी पडलो. आम्ही केलेलं कुठलंही काम ज्याचा गाजावाजा कधी केला नाही परंतु आता आम्ही इथं पाहतोय
की सगळ्याच ठिकाणी म्हणजे भाई मुंबईतच नाही संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये संपूर्ण म्हणजे सगळ्या ठिकाणी यांचे पोस्टर्स यांचे होर्डिंग सोशल मीडिया यांच्या त्या स्वतंत्र रूम्स त्याच्यामध्ये काम करणारी यंत्रणा याच्यामध्ये आम्ही कमी पडलो हे मान्य करायलाच पाहिजे आणि बाकी जर बघाल तुम्ही पिंपरी चिंचवड बघाल पुणे बघाल पिंपरी चिंचवड मध्ये तर अशी गंमत होती की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये ज्या वेळेला वाटाघाटी काही चालू होत्या ते दोन्ही माणसं ही राष्ट्रवादीचीच होती म्हणजे शिवसेनेच्या टीममध्ये राष्ट्रवादीचीच माणसं होती आणि जी बीजेपीकडून बोलणारी ती पण आमचीच माणसं होती. तुम्ही त्यांना ठेवू शकला नाही तुमच्या पक्षात नाही. याच्यासाठी सांगते तुम्हाला मी की जवळपास यांचे जर ओरिजिनल तुम्ही उमेदवार जर पाहिलेत भारतीय जनता पार्टीचे मला वाटतं 15% वगैरे असावेत. त्यांच्या ताकदीचा अंदाज तुम्हाला आला नाही. तुम्हाला असं वाटलं हे गेले तरी आम्ही तेवढ्या जागा निवडून येऊ. पवारांचा बालेकिल्ला होता इथे तुमची फसगत झाली. या सगळ्या गोष्टींवर चर्चा होत राहील. आपल्याला महत्वाचं जायचंय की आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रथमतः माधवराव तुमच्यासाठी अति महत्वाचा मुद्दा आहे वसंत स्मृती हे जे ठिकाण आहे दादरमधलं मुळामध्ये त्या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतली. आज पहिल्यांदा हे ठिकाण पत्रकारांना पण माहीत झालं असेल माझ्यातल्या लोकांना या ठिकाणी आपण मी सेवक आहोत अशा पद्धतीची मी सेवक आहोत अशा पद्धतीची भूमिका मांडली. ते काय म्हणाले माननीय मुख्यमंत्री महोदय विजयानंतर ते आपण पाहूया आणि मग माधवराव तुमच्याकडे येतो. अभूतपूर्व अशा प्रकारचं म्हणजे आतापर्यंत ज्या 1066 जागा महानगरपालिकेच्या घोषित झाल्या त्यातल्या 521 जागी भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी विजय मिळवला आहे. म्हणजे इतर सगळ्या पक्षांची गोळाबेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त जागा आता भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. जिल्हा परिषदेतही प्रचंड मोठा कौल हा भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे. अजून काउंटिंग चाललाय पण आता सरासरी असं दिसतंय की जवळजवळ 13 ते 14 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष त्या ठिकाणी होईल. जवळजवळ 8 ते 9 ठिकाणी बहुमताच्या जवळपास आम्ही जाऊ किंवा बहुमत मिळवू. 4-5 ठिकाणं असे असतील की ज्या ठिकाणी आम्ही सिंगल लार्जेस्ट असू त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये देखील अतिशय चांगला अशा प्रकारचा आम्हाला विजय मिळालाय. आताच अशी मुख्यमंत्र्यांची आपण प्रतिक्रिया बघितली. राहीजी तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं आता तुम्ही म्हणाला की नाही त्यांच्या प्रतिक्रियेवर कुणाला बोलायचं असेल. माधवजी नाही पहिली गोष्ट म्हणजे संजयजी वसंतस्मृती हे ठिकाण पहिल्यांदाच माहिती झालं असावं असे पत्रकार बहुधा तुम्हीच पहिले. नाही नाही तसं नाही म्हणत बहुतांशी पत्रकारांना म्हटलं. नाही बहुतांशी पत्रकारांना नाही हे परिवर्तन का माधवराव मुख्य भारतीय जनता पक्षाच्या त्या मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेऊ शकला असाल. वसंत स्मृतीमध्ये घेण्याचं कारण मुळात जे वसंतराव भागवत त्या ठिकाणचे होते त्यांनी संघासाठी काम केलं. संघप्रणीत जागा आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्याचं महत्व आम्हाला सांगा. माफ करा तुम्ही खूपच नव्या गोष्टी माझ्या पक्षाबद्दल मला सांगतात आणि त्यामुळे माझ्या ज्ञानात आपण जी भर घालतात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. पण कदाचित आपल्याला माहीत नसेल म्हणून सांगतो कैलासवासी वसंतराव भागवतांबरोबर मी 10 वर्ष काम केलं आणि वसंतराव भागवतांनी भारतीय जनता पार्टीची जी पिढी घडवली त्यातला मी एक आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल आपण जी माहिती देतात ती खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे. वसंतस्मृतीबद्दल सुद्धा आपण जे बोललात वसंत स्मृती हे मुंबई भाजपाचं मुख्यालय आहे. गेले 3 आठवडे मी स्वतः रोज मुंबईतल्या पत्रकारांशी तिथूनच बोलतोय आणि सगळे पत्रकार त्या ठिकाणी मोठ्या संख्येने रोज येतात. त्यामुळे वसंत स्मृती हे ठिकाण पहिल्यांदाच पत्रकारांना माहिती झालं. त्याच्यामध्ये असं माहिती झालेलं पहिले पत्रकार आपण मला भेटलात पण चांगलं आहे. म्हणजे असंही कधी कधी ज्ञानात भर चांगलं असतं. आणि आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचं महत्व होतं म्हणून वसंत स्मृतीमध्ये येऊन पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घेतली. आणि वसंत स्मृतीमध्ये येणं याच्यामध्ये कुणालाच काही वाटण्याचं कारण नाही. वसंत स्मृतीमध्ये मुख्यमंत्री जवळजवळ 2-3 महिन्यातून एकदा येतातच कुठल्या ना कुठल्या तरी बैठकांच्या निमित्ताने मेळाव्यांच्या निमित्ताने. असं नाही की आज पहिल्यांदा आले 2 वर्षात सातत्याने येतात. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये माधवजी विषयाकडे आपली जी चर्चा चाललेली नाही विषयाकडे त्यांचा जो विषय होता त्याच्यावरती मी होतो कारण त्यांना त्यांच्या विषयाची जी काही अपेक्षा होती ती पूर्ण करणं आवश्यक. परिवर्तन माधवराव त्याबद्दल बोला. परिवर्तनाचा मुद्दा जो आहे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होतंय आणि आता आम्ही जिल्हा परिषदा असोत महापालिका असोत याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आम्ही आहोत हे तर स्पष्ट झालंय. आपण सगळेजण एक गोष्ट विसरत आहात की डिसेंबरमध्ये ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या
त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही असंच यश मिळवलं होतं. आणि या नगरपरिषदा ह्या सगळ्या अर्धग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरपरिषदा असतात. त्या ठिकाणी तालुक्याचं गाव असतं, नगरपालिका असते, पण त्या गावामध्ये राहणारा माणूस हा आजूबाजूच्या खेड्यापाड्यातला शेतकरी असतो. तो आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या शहरात येऊन राहतो किंवा जिल्ह्याच्या शहरात येऊन राहतो. आणि अशा तऱ्हेच्या नगरपालिकांमध्ये सुद्धा आम्ही मोठं यश मिळवलं. त्यामुळे आम्हाला आज मिळालेलं यश हे चुकून मिळालेलं, अपघाताने मिळालेलं, योगायोगाने मिळालेलं यश नाही. 2014 विधानसभांपासून जे यश आम्ही मिळवतो आहोत त्याचंच पुढचं पाऊल हे या निवडणुकांमध्ये आम्ही टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी एक गोष्ट आणखीन स्पष्ट करतो की जरी आज आम्हाला यश मिळालेलं असलं तरी सुद्धा यापेक्षा अधिक मोठं यश मिळवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा प्रभाव निर्माण करायचा. या उद्दिष्टाची पूर्ती हो अशीच सदिच्छा व्यक्त करते. आणि पुढे आपण जाऊया. जयंत धुळप आपल्यासोबत फोनवरती आहेत, लोकमत अलिबाग जिल्हा रायगडचे पत्रकार समन्वयक कोकण विभाग. जयंतजी, रायगडातलं कसं चित्र आहे? संपूर्ण कोकण विभाग आणि रायगड गेल्या जिल्हा परिषदेला 62 जागा होत्या. नवीन पनवेल महानगरपालिका झाल्यामुळे तिथे 59 जागा झाल्यामुळे आणि आताच्या घडीला आता जो निकाल जाहीर होतोय त्याच्यामध्ये रायगडमधले 2 निकाल अजून येणं बाकी आहे. त्यातही गेल्या जिल्हा परिषदेला राष्ट्रवादी 20 वरती जी होती ती आता 12 वरती आलेली आहे. 12 जागी विजय मिळवलाय. शेका पक्ष 19 जागांवरती होता, तो आता 23 जागांमध्ये, म्हणजे शेका पक्ष त्याच्यामध्ये प्लस झालेला आहे. शिवसेना 15 जागांमध्ये होती, आता ते 18 जागा त्यांनी मिळवलेल्या आहेत, म्हणजे शिवसेना सुद्धा प्लस झालेली आहे. काँग्रेस 7 जागांवरती होती, काँग्रेसची घसरण होऊन काँग्रेस 3 जागांवरती आलेली आहे. भाजप 1 जागेवरती होता रायगडमध्ये. भाजपला इथे 2 जागांचं यश यावेळेला मिळवता आलंय. 1 जागा 3 भाजपच्या आलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये 1 जागा मागच्या जिल्हा परिषदेला 62 होत्या, तिथे 2 नगरपंचायती झाल्यामुळे त्या जागा 50 वरती आल्या. त्याच्यामध्ये शिवसेना 25 होती पूर्वी, आता शिवसेनेला मोठी मुसंडी मारून 39 जागा शिवसेनेने यावेळेला संपादन केल्या. भाजपच्या 8 जागा होत्या आणि भाजपला इथे मोठी घसरण स्वीकारायला लागली आहे, कारण भाजपला 1 जागा इथे मिळवता आलेली नाही, 0. काँग्रेस 3 जागांवर होती, आता त्याच्यातही घसरण झाली आहे, काँग्रेसला केवळ 1 जागा मिळवता आहे. राष्ट्रवादी 19 जागांवरती होती, यावेळेला 15 जागांवरती पोहोचलेली आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा घसरण झाली आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे. सिंधुदुर्गमध्ये 50 जागा आहेत, गेल्याही वेळेला 50 होत्या, आताही 50 आहेत. गेल्या वेळेला शिवसेनेला केवळ 4 जागी यश मिळालं होतं, यावेळेला शिवसेनेने चांगलंच यश वाढवलंय आपलं. 16 जागांवरती शिवसेनेने यश संपादन केलंय. भाजपच्या 3 जागा होत्या, भाजपला सिंधुदुर्गामध्ये दुप्पट यश मिळाले असं म्हणावं लागेल, कारण त्यांना 6 जागा मिळाल्या. काँग्रेसला 33 जागा होत्या, त्याच्यात घसरण होऊन यावेळेला 27 जागांवरती काँग्रेस आलेली आहे. राष्ट्रवादीची घसरण तर खूप मोठी झाली आहे, कारण राष्ट्रवादीच्या 10 जागा होत्या, केवळ 1 जागा राष्ट्रवादीला मिळवता आलेली आहे. जयंत 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 आपल्याकडे अनंत गीते जे आहेत, माननीय केंद्रीय मंत्री ते आहेत रायगडमध्ये, खूप त्यांनी सभा घेतल्या होत्या. शिवसेनेला अपेक्षित असणारं यश त्या ठिकाणी मिळालं नाही असं वाटतं का? नाही नाही नाही, उलट शिवसेनेला अपेक्षित यश खरं तर या अनंत गीतेंचे दौरे, त्यांची प्रचार सभा आणि त्यांनी जो पूर्णपणे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये केलेलं त्यांचं एकूण शिवसेनेचं वातावरण निर्मिती जिल्हा परिषदेची जी होती ती आणि खासदार म्हणून त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून केलेली कामं याचं फलित म्हणून शिवसेना रत्नागिरीमध्ये जी मोठ्या प्रमाणात प्लस झालेली आहे, सिंधुदुर्गामध्ये प्लस झालेली आहे आणि इव्हन रायगडमध्ये सुद्धा 15-18 वरती पोहोचली, याचं कारण शिवसेनेचं अनंत गीते यांनी केलेलं काम हे महत्वाचं आहे. जयंतजी, मला असं विचारायचं होतं की तटकरींचा प्रभाव कुठेतरी कमी झाल्याचं वाटतंय का? चित्राजी, तुम्ही देखील स्टुडिओमध्ये आहात, तुम्ही देखील या प्रश्नाचं उत्तर नंतर द्यायचंय, तुम्ही काय सांगाल जयंतजी? तटकऱ्यांचा प्रभाव कमी झालाय असं म्हणावं लागेल. कारण असं आहे की जरी तटकरे, सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे विजयी झाल्या असल्या
तरी रायगड मध्ये राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्ष अशी आघाडी केल्यानंतर जे अपेक्षित यश होतं ते अपेक्षित यश मिळालेलं नाही राष्ट्रवादीला, कारण रायगड मध्ये एका पक्षाच्या जागा 19 वरून 23 वर गेल्यात आणि राष्ट्रवादीच्या 20 वरून 12 वरती आल्यात. याचा अर्थ असा आहे की एका पक्षाला या आघाडीचा फायदा झाला, राष्ट्रवादीला झाला नाही. आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जे आहेत वसंत ओसवाल, त्यांची कन्या गीता पालरेचा या स्वतः पालीमध्ये पराभूत झाल्यात. त्यांनी आताच राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा दिलाय. या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित यश किंवा प्रदेशाध्यक्ष रायगडमधले आहेत आणि त्यांच्यामुळे जी राष्ट्रवादीला यश संपादन करण्याची संधी होती ती संधी यावेळेला मात्र मिळवता आलेली नाही, ते यश मिळालेलं नाही. जयंत जी, आपण अतिशय विस्तृत माहिती संपूर्ण कोकणाबद्दल दिली, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. राही बिडे, महत्वाचा मुद्दा हाच आहे की या येणाऱ्या भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिका व अन्य काही महानगरपालिकांमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाला युती करावीच लागेल. काय वाटतं, युती होईल का? हो, त्याआधी मला मगाशी एका भाई बोलत होते त्याबद्दल सांगायचं होतं की ते शिवसेना भाजपबद्दल खूप बोलत होते की ह्यांनी सोशल मीडिया वगैरे जाहिराती पैसा सगळं. आता काँग्रेसला हे काही करायला जमलं नाही, ते त्यांचं अपयश आहे. ते एक अपयश नंबर दुसरा अपयश त्यांचं एक फार मोठं असं आहे की संघटनात्मक पातळीवर सगळा आनंदी आनंद आहे. कारण बोललो सुद्धा एक संघ लढलो इथे. हा, पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता सुद्धा ज्या काही जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत त्या तिथलं संघटनात्मक पातळीवरचं काम ते बघूनच मिळालेलं आहे. तसं बाकीच्या ठिकाणी सगळी लेथार्जी आहे आणि त्याचा फायदा मग नॅचरली कोणी पण घेईलच. बरोबर, तसा तो शिवसेना भाजपने घेतलेला आहे. ते आहे. आणि आता हे जे काही शिवसेना भाजपचं यश आहे तर मला असं वाटतं की एक दोन म्हणजे ठाणे आणि पुणे वगळता कुठेही सत्ता स्थापन करण्या इतकं बहुमत ठाणे पुणे नागपूर अमरावती अकोला इतर ठिकाणी नाही. म्हणजे इतर ठिकाणी ह्या दोघांना ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या जनतेचा कौलच असा आहे की ह्यांनी एकत्र येऊनच सत्ता स्थापन केली पाहिजे. अगदी बरोबर आहे. पण राहीताई विजयराव, तुम्ही सांगा, मुळात ज्या पद्धतीने प्रचाराच्या मध्ये माननीय उद्धवजींनी भूमिका घेतली होती की बाबा आता युतीचं काडीमोड झालं अमुक झालं, परत रिवर्ट बॅक करून जर का युती केली तर त्या पक्षाला अडचणी येतील, अशी सगळी राज्याची परिस्थिती आहे. माझी उद्धवजी असं म्हणले देखील, जर का महापौर शिवसेना झाला आहे तर येणारा मुख्यमंत्री या शिवसेनेचा असेल, हे सूचक जे विधान आहे, यावरून ही युती होईल का? काय वाटतं तुम्हाला? नाही, आता याच्यात दोन गोष्टी आहेत. जाहीरपणानं केली जाणारी विधानं ही स्वतंत्र गोष्ट आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळची सुद्धा तुम्ही जर विधानं पाहिली तर ती या स्वरूपाची होती. बरोबर. शेवटी यांना प्रात्यक्षिक व्यावहारिक राजकारण जर करायचं असेल तर एकत्र यावंच लागेल. आणि निश्चितपणानं हे कसं आहे, आता दोन्ही बाजू एकमेकावर दबाव आणण्याचा प्रयत्न त्याचा हा भाग आहे. राही भिडे म्हणाले तसं, जनतेचा कौल आहे की तुम्ही आज नैसर्गिकरित्या दुसरे कोणी बरोबर येऊ शकत नाहीत ना. हे काही काँग्रेसशी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करू शकतात. बरोबर. हा एक भाग. दुसरं मगाशी जे म्हटलं गेलं की सोशल मीडिया वगैरे याचा वापर, पहिली गोष्ट म्हणजे याचा वापर करायला कुठल्याच पक्षाला कोणीच बंधन घातलेलं नव्हतं, पहिली गोष्ट. दुसरं असं की केवळ पोस्टर्स होर्डिंग आणि सोशल मीडियावरचा प्रचार यामुळे यश मिळालं असं म्हणणं हे दोन प्रकारांनी, एक तर कामावरती अन्याय करणार आहे किंवा कामाबद्दल कामाला कमी लेखणार आहे, आणि दुसरं जनता फक्त ह्याला फसते, मतदार याला फसतो असं मानण्यासारखं आहे. प्रत्यक्षात तसं दिसत नाही. म्हणजे जिथे भाजप किंवा शिवसेनेला भरपूर यश मिळालं तिथे सुद्धा काही उमेदवारांना जनतेनं नाकारलेलं आहे. म्हणजे कुठेतरी लोक व्यक्ती सुद्धा पाहतात हे लक्षात येतं. तिसरा एका मुद्द्याचा मी फक्त उल्लेख करतो जो मला काळजीचा वाटतो, की ज्याचा उल्लेख मला वाटतं स्मिताताईंनी केला, की दोन्हीकडचे वाटाघाटी करणारे पूर्वीच्या एकाच पक्षातले. यावेळेला तुम्हाला असं दिसतं की मोठ्या प्रमाणावर आयाराम गयाराम झाले. दुर्दैवानं 25-25 वर्ष काम करणारे कार्यकर्ते बाजूला राहिले आणि कालपरवा आलेल्यांना उमेदवारी मिळाली. याच्यातून माझ्या दृष्टीनं दूरगामी धोक्याची गोष्ट ही आहे की पक्षाची निष्ठा, वैचारिक निष्ठा याला कुठेतरी दुय्यमत्व आहे असा संदेश यातून जाईल की काय. बरोबर. आणि तो माझ्या दृष्टीनं तात्विक मूल्यनिष्ठ राजकारण करणाऱ्यांच्या दृष्टीनं धोक्याचा भाग. अगदी बरोबर. दुसरी गोष्ट असं आहे, एक मिनिट फक्त,
की जनतेला खरं म्हणजे मूर्ख समजता कामा नये. त्याचं कारण असं आहे की घराणेशाहीला सुद्धा लोकांनी नाकारलेलं आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात. एखाद दुसरं कोणी निवडून आला असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण घराणेशाही लोकांनी नाकारलेली. अगदी बरोबर. म्हणजे जसं आता विजयजी तुम्ही म्हणालात की निष्ठावंत आणि आयाराम यांच्यामध्ये देखील धुसफूस होऊ शकते, काही मान्यवर नेते मंडळी जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपल्याकडे हा निकाल लागल्यानंतर, त्या आपण ऐकूया. निश्चितपणे हे मत विकासाच्या अपेक्षा ठेवून जनतेने आम्हाला संधी दिलेली आहे. जी कामं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने केली आणि आमच्या महानगरपालिकेत देखील चांगलं काम झालं, त्याचंच एक प्रकारे शिक्कामोर्तब जनतेने केलेलं आहे. आम्ही येणाऱ्या काळात जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि निश्चितपणे विकासाचं जे मत आहे ते सार्थक करू असं मला विश्वास. पूर्ण बहुमत मिळालं व बहुमताच्या जवळ सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आले. मुंबईमध्ये आमची तिप्पट ताकद वाढली. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक अशा ठिकाणी आमचं सगळं पूर्ण बहुमत यावं हे फार मोठा लोकांनी दाखवलेला विश्वास आहे. आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपने मोठी मुसंडी मारली. ज्या गतीनं माननीय मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री काम करतात, म्हणजे केवळ घोषणा नाही तर पुण्याच्या मेट्रोला केंद्र सरकारने 950 कोटी रुपये दिले. जो एकोपा संघटन आम्ही ठेवलं हे पुणेकरांच्या हिताकरता आणि म्हणून पुण्याचा विकास करण्याकरता आम्ही आता वचनबद्ध आहोत. मला खूप मनापासून आनंद आहे की गेल्या 3 पिढ्यांची सेवा रोहा तालुक्यातल्या जनतेने स्वीकारली. रायगड जिल्ह्यामध्ये विक्रमी मताधिक्याने ती त्या ठिकाणी निवडून आली. याचं सारं श्रेय माझ्या मतदारांना जातं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना जातं. या तालुक्यामध्ये गेले 50 वर्ष आम्ही एकसंघपणाने जे काम करत आलो त्याचा आजचा निकाल हे प्रतीक आहे. इथल्या तमाम मराठी माणसांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या बाजूने कौल देत ही मुंबई मराठी माणसाची आहे असं ठाम सांगितलं. मराठी माणसाचा अर्थ पिढ्यानपिढ्या जे राहत आहेत ते आमच्याबरोबर आहेत, म्हणून त्या सर्वांनी सांगितलं की मुंबई आणि शिवसेना हे समीकरण कोण तोडू शकत नाही, त्याचा प्रत्यय येतोय. आणि मला सर्वात आनंद एवढाच आहे की आदरणीय शिवसेना प्रमुखांचं दादरच्या संदर्भामधलं असलेलं जे स्वप्न आहे ते आमच्या दादरच्या जनतेने पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांच्या बाजूने कौल देऊन हा दादर हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेना म्हणजे जी एक मनामध्ये खंत होती ती दूर केली. खरी गोष्ट हे जर का पाहिलं आपण प्रतिक्रिया तर दोन्ही आनंद व्यक्त करणं साहजिकच आहे की मुळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हा एकत्र येणार का हा महत्वाचा मुद्दा आहे. तो अंतिमता लोकांसाठी अपेक्षित आहे, लोकांच्या नजरा तिकडे लागल्यात. तर माधवराव काय वाटतं, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, लोकांना तो अपेक्षित आहे. माधवराव तुम्ही सांगा. आपण मगाशी जी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद दाखवली त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की पक्षाचं कोअर ग्रुप, पक्षाची कोअर टीम आणि पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड हा त्या बाबतीचा निर्णय घेईल आणि तो घेतलेला निर्णय आपल्या समोर येईल. जी नाही, म्हणजे ते साहजिक आहे. आता तुमच्या कोअर कमिटीकडे होणार, पण जनतेच्या मनामध्ये हा संदेश प्रवक्ता म्हणून तर आपण पोहोचवाल की नाही. जनतेचा संदेश जो काही आहे, जनतेचा कौल जो आहे, तो जनतेने स्पष्टपणे दिलेला आहे. आता त्याच्या आधाराने पक्षात विचार विनिमय होईल, त्याच्यावरती निर्णय करू. जी मनीषाजी, तुम्ही काय सांगाल की आपला हा कार्यक्रम महाराष्ट्रातली जनता बघतीये, कशा प्रकारे ह्या मतदारांनी कौल दिलेला आहे. त्यांचंही म्हणणं आहे कोणालाही एक हाती सत्ता मिळेल अशी मतं दिलेली नाहीये. तर तुम्ही एकत्र येणार का हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. काय सांगाल की काँग्रेस राष्ट्रवादी वेगळा पॅटर्न काही येऊ घातलाय का, काय सांगाल? आता तरी या प्रश्नाला उत्तर देणं मला शक्य नाहीये. मुळात म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आत्ताच प्रेस कॉन्फरन्स झाली ती, मी नव्हती त्या ठिकाणी, तुमच्या इकडे आले, त्यामुळे त्यांनी काय म्हटलंय त्याचेही मला अपडेट्स नाही आहेत. आणि हा असा तडकाफडकी निर्णय घेण्याचाही विषय नाही आहे. निश्चितच याच्यावर पक्षश्रेष्ठी म्हणून उद्धवजी ठाकरे आणि सर्व जी काही टीम आहे तर नेतृत्व शिवसेनेचं याच्यावर विचार केला जाईल. याच्यावर कारण हा नुसता काही मुंबईचा विषय नाही, बाकी सगळेच त्याच्या बरोबर विषय. विजयजी, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात, अनेक वर्षांचा अनुभव आहे. आपण जर का पाहिलं सत्तेचं समीकरण, सत्ता टिकवण्यासाठी राज्यातली आणि महानगरपालिका टिकवण्यासाठी ही भूमिका वरिष्ठ घेतील काही दुसरं असं वाटतं? लगेच घेऊ शकणार नाहीत, लोकांना सामोरं जायचं. मला असं वाटतं की अपरिहार्यपणानं ती घ्यावी लागेल. बरोबर. कारण तुम्ही जरी शिवसेनेचं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधलं, आता मगाशी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधलं बळ ऐकलं, याच काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला एकत्र येऊनच काम करावं लागेल ही जर परिस्थिती असेल, तीच मुंबई सारख्या ठिकाणी आहे. आणि परत मी म्हटलं की
नाही तर शिवसेना किंवा भाजप कोणाशी युती करणार? काँग्रेसशी करणार का, राष्ट्रवादी काँग्रेसशी करणार का? बरं, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसही बहुमत देण्याच्या स्थितीत किती ठिकाणी आहेत? म्हणजे तुम्हाला एकत्रच यावं लागेल. बरोबर, त्याच्यात निश्चितपणानं जसं पैलवान एकमेकांची ताकद अजमावत करतात तसं ते अजमावत होणार हे आपल्याला स्पष्ट आहे. तुम्ही काय सांगाल की हे दोन पक्ष खरंच एकत्र येतील का? आणि जर का आतापर्यंत प्रचारादरम्यान एकमेकांविरोधात विखारी शब्दातनं आणि खरोखर खालच्या पातळीचा प्रचार करण्यात आलेला होता, आता हे दोघं एकत्र येणार का? आणि नाही आले तर मग कोणाशी युती येईल? तुमचं मत काय? जर जसं कुवळेकरांनी आता सांगितलं तसं की हे अपरिहार्य आहे. सत्ता जर स्थापन करायची असेल तर बहुमताचा आकडा लोकशाहीमध्ये पार करावा लागतो. तर त्यासाठी मग बहुमत कुठलं तर ह्या दोघांनाच कौल आहे, म्हणून ह्यांना एकत्र यावं लागेल. पण ही मी तर म्हणते की काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा असंच एकमेकांच्या विरोधात लढून येतात, शिवसेना बीजेपी पण तसंच करणार. आणि ही लोकांची शुद्ध फसवणूक आहे. म्हणजे लोकांना ज्या पद्धतीने हे लोक सांगत असतात की आम्हीच येणार आहोत म्हणून, आणि हे नाही आले की ते पुन्हा एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात, तर ही एक लोकांची खरं म्हणजे फसवणूकच आहे. तर अनेक बघा सोशल मीडियावरती इतक्या कॉमेंट्स आलेल्या आहेत की आता हे उद्धवजी जर आता ह्यांच्या सोबत गेले तर माफ केलं जाणार नाही, दुसऱ्या वेळेला ते कसे मतं मागायला येतात तेच आम्ही बघतो वगैरे, अशा पद्धतीच्या सुद्धा कॉमेंट्स सोशल मीडियावरनं आलेल्या आहेत. त्यामुळे आता ठीक आहे, ह्याच्या पुढे तरी हे बाकीचे लोक काही ह्याच्यापासून धडा घेतील का? ज्या पद्धतीने राहते लोक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात तरी असं आहे की याच्यामध्ये संजय याच्यामध्ये असं आहे की आपल्या समोर एक मोठं उदाहरण आहे कल्याणचं. असं आहे की याच्यापेक्षा विखारी प्रचार तिथे झाला आणि हीच परिस्थिती म्हणजे आज 82-84 आहे तशीच परिस्थिती तिथे होती. एकत्र असं आहे की आपण नैसर्गिक अलायन्सचा विचार करतोय आणि विजयजी म्हटलं ते खरं आहे. उद्या नैसर्गिक अलायन्स आमचा होताना तो राष्ट्रवादी बरोबरच होईल, बरोबर भाजप बरोबर होणार नाही. साधी गोष्ट आहे, खरी गोष्ट. ज्या ज्या पक्षाच्या अंतर्गत ज्या गोष्टी असतील त्या त्यांना त्या निपटू द्यात. बरोबर, कारण त्या निपटायची भाषा दोघांनी केली होती. बरोबर, आता जनतेने निपटवलंय तर त्यामुळे उर्वरित जे काय आहे ते नैसर्गिक याच्या तत्वावरच ते होईल, अनैसर्गिक होईल असं मला वाटत नाही. तुम्हाला पूर्ण पूर्वानुभव असल्यामुळे तुम्ही अशी टीकात्मक केला होता आणि युतीमध्ये राहिला होता, तुम्ही यांच्यावर बोलायचं तुम्हाला अधिकार नाही. तुम्हाला निपटवून टाकलंय काही प्रमाणामध्ये दूरध्वनी यंत्रणेमध्ये. नाशिकवरनं श्रीमंत माने जे आहेत ते संपादक आहेत दैनिक सकाळचे, ते आपल्या बरोबर आहेत. नाशिकचा एकूण जर का मध्य महाराष्ट्राचा आपण अंदाज पाहिला तर त्या पद्धतीची जी राजकीय परिस्थिती जी आहे, लोकांनी जो निकालाच कौल दिलाय त्याबद्दल आपण काय भाष्य करू शकाल? नाही हे बघा, नाशिक महानगरपालिकेतलं भाजपचं यश जे आहे ते मोठं आहे, ऐतिहासिक आहे. त्याचं कारण असं आहे की ही 6वी निवडणूक होती महानगरपालिकेची आणि आतापर्यंत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत आतापर्यंत कधीही दिलेलं नव्हतं. आता सुद्धा सगळ्यांचे अंदाज साधारणपणे असे होते की इथला एकूण सगळी मागचं जर ट्रॅडिशन पाहिली पॉलिटिकल शिवसेना हे पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहील आणि बहुतेक कुणाला यश मिळणार नाही असा अंदाज होता. परंतु एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे की नाशिकच्या परिसरातलं जे राजकारण आहे ते थोडंसं ओबीसी पॉलिटिक्स आहे. म्हणजे अगोदर छगन भुजबळांच्या रूपानं तिथं त्या पद्धतीचं यश मिळत होतं आणि आता गिरीश महाजनांच्या रूपानं एक चांगलं नेतृत्व नाशिकला मिळालं आणि त्याचा परिणाम असा झालाय की म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा एकूण विचार केला तर खडसेंचा सगळा एपिसोड झाल्यानंतर गिरीश महाजन ज्या पद्धतीनं इमर्ज झालेले आहेत लीडर म्हणून, तर त्यातलं एक मोठं यश त्यांना नाशिक महापालिकेत मिळालंय आणि दुसरं मोठं यश जे आहे ते जळगाव जिल्हा परिषदेमध्ये मिळालंय. कारण खडसे जरी अजूनही भाजपचे नेते असले तरी पूर्णपणे जी तिथली निवडणुकीची सूत्र होती ती सूत्र पूर्णपणे गिरीश महाजनांच्या हातात दिली होती. त्याच्या अगोदर ती विधान परिषदेच्या निवडणुकीची पण सूत्र त्यांच्या हातात होती. तर हे दोन भाग महत्वाचे आहेत. आणखी त्याच्यापेक्षा महत्वाचा भाग असा आहे की ग्रामीण भागामध्ये म्हणजे नाशिक आणि नगर हे दोन जिल्हे असे आहेत की जे शेतीच्या प्रश्नांबद्दल एकूण ग्रामीण प्रश्नांबद्दल ते अतिशय जागरूक सेन्सिटिव्ह अशा पद्धतीचे दोन्ही भाग आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये मात्र भाजपला तितकंसं मोठं यश मिळालं नाही. म्हणजे भाजपला जरी 15 जागा मिळाल्या तरी सुद्धा राष्ट्रवादी तिथं दुसऱ्या क्रमांकावर नाशिक जिल्हा परिषदमध्ये आहे आणि शिवसेना तिथं पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेली आहे नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 25 जागा घेऊन आणि राष्ट्रवादीला 19 जागा आहेत. हा झाला नाशिकचा विषय. आणि दुसरा जो नगरमध्ये
म्हणजे इतकं सगळं. श्रीमंत मला एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारतो. एकनाथ खडसेंसारखा मातब्बर नेता आता अडचणीत आहे. या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहील, पण तो प्रभाव दिसलेला नाही. काय वाटतं तुम्हाला आता हे नेत्यांची स्थिती काय असेल? नाही, एक बघा, म्हणजे खडसेंचा जरी प्रभाव दिसला नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण जळगाव जिल्ह्याचा जो पूर्वेकडचा टापू आहे, भुसावळ आणि केळीचा टापू जो आहे, रावेर यावल भुसावळ, तो जो टापू आहे, जो लेवा भाऊल टापू आपण त्याला म्हणतो, तिथं अजूनही खडसेंचं वर्चस्व आहे आणि त्या भागातून भाजपला मिळालेलं यश चांगलं आहे. पण त्याला जोडून जामनेरमधून गिरीश महाजनांच्या प्रभाव असलेल्या भागातून भाजपला मिळालेल्या, म्हणजे जामनेर मधल्या 7 पैकी 5 जागा ज्या आहेत त्या भाजपने जिंकलेल्या आहेत. तर त्यामुळं आता आपल्याला अशी विभागणी करता येणार नाही की खडसे विरुद्ध महाजन वगैरे असं काय झालं असेल. तर त्याचं कारण असं आहे की तिथं भाजप एकसंधपणे लढला, जसा तो नाशिक शहरामध्ये लढला तसा तो तिथं लढला. परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचे 6 खासदार आहेत आणि त्या खासदारांचा जर एकूण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये भाजपला मिळालेलं जे यश आहे ते काही अपेक्षेप्रमाणे नाही, विशेषतः महानगरपालिकांमध्ये या गोल्डन ट्रायंगलमधल्या मुंबई पुणे आणि नाशिक या तिन्हींमध्ये मिळालेलं जे यश आहे त्या तुलनेमध्ये ग्रामीण भागात मिळालेलं यश जे आहे ते तितकंसं लक्षणीय नाही आहे. म्हणजे त्यांनी नगरमध्ये जे दोन्ही काँग्रेसला मिळालेलं जे यश आहे ते एकूणच मर्यादा दाखवणारं आहे भाजप आणि शिवसेनेच्या. आणि नाशिक जिल्हा परिषदेमध्ये नजर टाकली तर एनसीपीची जी घसरण झालेली आहे, भुजबळ काही कुठल्या त्या कारणाकडे आपण वळूया नको, भुजबळ काही कारणानं निवडणुकीच्या पासून बाजूला झालेले आहे, त्याचा कुठेतरी परिणाम दिसतो का? मला असं वाटतं की भुजबळांचा जास्त परिणाम, म्हणजे भुजबळ राजकीय पटलावरती नसल्याचा जास्त परिणाम जो आहे तो नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्याला दिसलेला आहे. आणि दुसरा जो थोडासा परिणाम जो दिसलाय तो त्यांचा प्रभाव असलेला येवला आणि नांदगाव जो बेल्ट आहे त्याच्यामध्ये दिसलेलं आहे. तिथं सेनेला म्हणजे चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे भुजबळांचा पूर्ण जिल्हाभर यश नाही आहे, म्हणजे त्याचा परिणाम नाही आहे. पण राष्ट्रवादीला 19 जागा मिळणे आणि निफाड सारख्या तालुक्यांमधून, कळवण सारख्या भागातून, नाशिक जिल्ह्यामधल्या नाशिक तालुक्यामधल्या ज्या 4 पैकी 3 जागा एनसीपीने जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे तसा परिणाम आपल्याला भुजबळांचा जो आहे तो नाशिक शहरामध्ये आपल्याला दिसतो आहे आणि येवला नांदगाव या भागामध्ये दिसतो आहे. नक्कीच नाशिक महानगरपालिकेचं चित्र बाजार का बघितलं तर दिसून येतोय. धन्यवाद श्रीमंतजी तुम्ही संवाद साधल्याबद्दल. चित्राचा विभाग मला सांगा ना, मुळामध्ये निघायचंय प्रमुख नेता नाहीये भाई, दोन मिनिटं प्रमुख नेता त्या ठिकाणी नसल्यामुळे तो फटका बसलाय. असे नेते नसल्यानंतर एकूण राजकारण बदलतं, चित्र बदलतं, तुम्हाला चित्राताई काय सांगता येईल? निश्चितपणे भुजबळ साहेबांची अनुपस्थिती जी आहे जिल्ह्यामध्ये त्याचा आम्हाला कुठेतरी फटका बसलाय. परंतु हेही सांगेन की त्यांच्या नंतरही तिथे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आंदोलनं आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होत गेल्या. आणि तुम्ही बघताय आम्हाला कमी सीट्स इथे नक्की मिळाल्यात, 25 वरनं आज आम्ही 19 वर आलोय. साहेब नसल्याचा तो निश्चितपणे फटका आहे. आणि मगाशी मला एक बोलायचं होतं मगासपासून की सगळे विश्लेषक सांगतायत, आता ज्येष्ठ पत्रकार सांगतात, अहो यांना एकत्र यावं लागेलच, ते येणारच आहेत एकत्र, त्याच्यात नवीन काय नाहीये. त्यांनी तो नाही, एक मिनिटं, मला मगाशी बोलायला नाही मिळालं, मी कम्प्लीट करते, मलाही निघायचंय. कल्याण डोंबिवलीमध्ये जो पॅटर्न केला आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र यावं लागेल, एकत्र यावं म्हणून लोकांनी यांना मतदान केलेलं नाही. भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे आणि शिवसेनेला त्यांचं मतदान आहे, त्याच्यामुळे कुठे ना कुठे ही फसवणूकच आहे. दुसरी गोष्ट राहिली विकासाची, 22 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत. एक मिनिटं मला कम्प्लीट करू द्या, नाही दोन मुद्दे नाही ऐका तर मला पूर्ण करू द्या, कारण मला मगाशी संधी नाही मिळाली. काय केलं 22 वर्षात? आजही मुंबई डुबते, आजही मुंबई तुपते, आजही रस्त्याचे प्रश्न आहेत, आजही आरोग्य सेवा जी आहे ती डळमळीत आहे, ते तर राहिलं. दुसरी गोष्ट विकास, विकास, विकासाचे पॅटर्न, शेतकरी त्यांची शेतं त्यांच्या हाताने जाळून देतात, कसला विकास हो? आम्ही कमी पडलो ते मान्य, त्यांचं जे त्यांना यश मिळालं ते सुद्धा मान्य, म्हणजे त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदनच आहे. पण म्हणून काही खूप काही रामाचं राज्य आलंय आणि त्याच्यामुळे एवढं सगळं झालंय असं काही समजायची गरज नाही असं मला म्हणायचं. चित्र ते तुमच्या भावना बरोबर समजू शकतो आम्ही, पण लोकांनी मात्र जे चित्र दिलंय ते आपल्याला स्वीकारावं लागेल, मान्यच आहे ते, आम्ही स्वीकारलंय आणि मोठ्या मनाने स्वीकारलंय, मनापासून अभिनंदन. माधवराव तुमच्या चेहऱ्यावर जो काय आनंद दिसतोय आता तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सत्तेच्या सारीपाठच्या माध्यमातून जनतेला आपण या ठिकाणी काय सांगू शकाल, कारण आपल्याला पुढच्या कार्यक्रमासाठी यायचंय, काय सांगू शकाल? या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वप्रथम आम्ही जनतेने आमच्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल जनतेचे आभार मानतो आणि त्याचबरोबर जनतेच्या या विश्वासाला पूर्णपणे खरं उतरण्यासाठी पुढच्या काळामध्ये पूर्ण मेहनत आम्ही करू आणि हा विश्वास अधिक मिळवण्यासाठी प्रयत्न करू. पारदर्शकतेचा मुद्दा धरून आपण जनतेला निश्चित आम्ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावरच काम सुरू केलं आणि त्याच्या आधारानेच आम्ही पुढे जाऊ.
भाई भाई मुळामध्ये सांगा, तुम्ही सांगा ना, आता काँग्रेसची सत्व परीक्षा आहे, तुम्ही अध्यक्षाला तर तुमची सत्व परीक्षा काय जाताना सांगाल? नाही, असं आहे की सगळ्याच काँग्रेसची सत्व परीक्षा आहे आणि आम्हाला सगळ्यांना सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या जनतेने जो काही कौल दिलाय तो आम्ही स्वीकारलेला आहे आणि नेमकं कुठं चुकलं, नेमकं काय झालं ह्याची म्हटलं ना चिंता पण आहे आणि त्याचं चिंतन सुद्धा होईल. फक्त एवढंच परत एकदा सांगेन म्हणजे हा विरोधाचा सूर वगैरे नव्हे, अडीच वर्षात जी पारदर्शकता दिसली आता ती पुढे किती दिसेल आणि मग शब्द किती त्याबद्दल मला साशंक आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेलाही कळावं आणि ते चांगलं सुधरावं. जाता जाता त्या सगळ्यांसाठी एक मी उर्दू शेर सांगतो. किसी की जीत पे इतना मातम बनाने से क्या फायदा, किसी की जीत पे इतना मातम बनाने से क्या फायदा, क्या फायदा, अपना क्या गलत हुआ वो तो उसका सबब तो ढूंढो. अरे बिल्कुल त्याच्याबद्दल वाद असतो. आजच्या कार्यक्रमामध्ये भाजपा डॉक्टर मनीषा कायंदे, प्रवक्ता शिवसेना भाई जगताप आणि पुढच्या भविष्यामध्ये मुंबईचे अध्यक्ष होणार आहेत ते प्रवक्ता या ठिकाणी त्यांचा आणि त्याचबरोबर चित्राताई वाघ ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत चौघांचाही मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मयूर अडकर आपल्या बरोबर आहेत. मयूर, या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहिल्यानंतर आपल्या न्यूज रूम मधून मयूर अडकर आपल्या बरोबर आहेत, मगाशी न्यूज रूम मधून होते. मयूर अडकर, या सगळ्या परिस्थितीकडे पाहिल्यानंतर जनतेच्या मनामध्ये आज जे काही चालू आहे त्याला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना न्याय देईल असं वाटतं का आणि सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील का? पूर्णपणे खात्री आहे मला की हे दोघही पक्ष जिथे जिथे त्यांना अलायन्स किंवा युती करण्याची गरज आहे जिथे बहुमत नाही तिथे त्यांना युती करावीच लागेल कारण तसा कौल आहे. आणि पहिली गोष्ट इथे क्लिअर केली पाहिजे, मगासपासून प्रचाराच्या मुद्द्यावर आपण बोलत आहोत. या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने प्रचार झाला किंवा नरेंद्र मोदी किंवा भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांना ज्या पद्धतीने टार्गेट इतर पक्ष करत होते सगळे मिळून की नोटबंदी आहे आणखी काही विषय आहेत, तर अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये जसं झालं होतं की ट्रम्पच्या विरोधात इतका प्रचार करण्यात आला पण तो त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह ठरला, तसंच कुठे हा ट्रेंड या निवडणुकीतही सेट होतोय का की निगेटिव्ह जेवढं ज्या व्यक्तीबद्दल बोललं जातं त्या व्यक्तीविषयी पॉझिटिव्ह शोधण्याचा एक विचार नवमतदार कुठेतरी करताना दिसत. दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना ही मुंबईमध्ये जरी नंबर वनचा पक्ष असली तरी आता त्यांना विचार करण्याची जास्त गरज आहे कारण भारतीय जनता पक्षातून नरेंद्र मोदींसारखा एक नेता सध्याच्या काळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न तरुणांमध्ये खूप जास्त प्रयत्न करताना दिसतो, तसा कुठेतरी प्रकार शिवसेनेमध्ये अजून होताना दिसत नाहीये. याचं कारण असं की शिवसेनेला मिळणारी जी मतं आहेत ती अजूनही बाळासाहेबांच्या नावावर मिळत आहेत. शाखा हे जे शिवसेनेचं मंदिर मानलं जातं तिथे होणारे जे काही कार्य आहेत त्याच्यावरती लोक त्यांना मतदान करत आहेत, तर पुढे हा ट्रेंड बदलेल. आता जी लोक मतदान करतात त्यांना त्यांनी बाळासाहेबांना पाहिलेलं आहे, बाळासाहेबांचे विचार ऐकलेले आहे, पण या नंतरच्या पिढी पुढे बाळासाहेबांचे विचार कसे मांडले जातील आणि शिवसेनेची 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जे इक्वेशन आहे हे बाळासाहेबांनी कशा पद्धतीने राबवलं होतं आणि त्या अँगलने किंवा त्या अनुषंगाने 80% समाजकारणाच्या अनुषंगाने आता पुढे या जी पिढी येणार आहे जी नवे मतदार आहे त्यांच्यापुढे फोकस कसा ठेवायचा हा सर्वच पक्षांना विचार करण्याची गरज आहे. कारण मयूर आपल्याबरोबर मनीषा कायंदे येत आहेत. मनीषा कायंदे, मला तुम्ही याला उत्तर देऊ शकाल. शिवसेनेला आज लागलेला राजकीय निर्णय हा आत्मपरीक्षण करणारा आहे खरंच असं तुम्हाला आज वाटतंय का? आमची जी पूर्ण एकंदर व्यूहरचना जी होती अर्थातच माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या आशीर्वाद तर सतत आहेत आणि मुंबई आणि दादर हा त्यांचा जीव की प्राण असं एकंदरच आहे. एकंदर मराठी माणसाबद्दल जी तळमळ त्यांना वाटत होती म्हणजे आज सर्व स्थानीय लोकाधिकार समितीच्या मार्फत जी शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचली आणि मराठी माणसाला जो हक्क मिळाला की नोकऱ्या मिळत नव्हत्या, परकीय लोक येत होते आणि नोकऱ्या त्यामुळे तुटवडा निर्माण झाला किंवा त्यांना घेतलं जात नव्हतं, डावलं जात नव्हतं, हा आत्मविश्वास बाळासाहेबांनी निर्माण केला आणि त्यातूनच पुढे शिवसेना आणि सगळं ते पूर्ण आजही सामान्य शिवसैनिक जो आहे तो निश्चितच बाळासाहेबांचा आशीर्वाद तर मागतोच आहे, परंतु माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पक्ष पुढे पुढेच नेलाय, कुठे पिछेहाट झालेली नाहीये. आपण सगळ्या कुठल्याही भागात बघितलं, केवळ एक नागपूरचं थोडंसं सोडून दिलं आपण तर सगळीकडे सीट वाढल्याच आहेत.
कुठेही सीट कमी झालेल्या नाहीयेत. म्हणजे विधानसभेला देखील एक हाती एवढे भाजपचे पूर्ण मंत्रिमंडळ केंद्रात महाराष्ट्रात आलं तरी सुद्धा माननीय उद्धवजींनी सीट वाढवलेल्या आहेत. आता देखील ठीक आहे कमी वाढल्या, नऊ वाढल्या, परंतु वाढल्या म्हणजे याचा अर्थ की उद्धवजींची जे नेतृत्व आहे ते एस्टॅब्लिश झालंय. आणि उद्धवजींचं एकंदरच जी वर्तणूक आहे राजकारणातली ते जेन्युइन नेता म्हणून बघितलं जातं. ती एक सिन्सिअर जेन्युइन आणि लोकांसाठी तळमळ असलेला आणि एक भक्कम ऍडमिनिस्ट्रेशन आज शिवसेनेला दिलंय यामध्ये कुठलंही दुमत नाही. आणि त्यामुळे आणि युवा सेना म्हटलं तर आदित्य ठाकरे आपल्याला दिसतात. मनीषा कायंदे, मनीषा कायंदे आपण थोडस युवकांकडे निवडते की आज युवकांचे प्रश्न मग ते खेळासंबंधी असो, ओपन स्पेसेस असो, जिम्नॅशियम असो, व्हर्च्युअल क्लासरूम असो, हे सगळं आज शिवसेना करते. आणि हे पण लोकांकडे पोहोचतंय आज युवा सेनेच्या परीक्षांमध्ये एवढा प्रचंड गोंधळ आहे मुंबई युनिव्हर्सिटीच्या. 95 सालामध्ये मुख्यमंत्री शिवसेनेत होता, आज बदल झालाय. मयूर मुळात मोठ्या संख्येने जे मतदान झालंय जो तरुण वर्ग मोठ्या संख्येने मतदान करतोय तो त्या ठिकाणी असलेल्या विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देते असं वाटतंय का, त्याच्यामुळे हे परिवर्तन झालं असं वाटतंय? कामच आहे. त्याशिवाय कार्यकर्त्यांमध्ये किंवा समाजामध्ये त्यांच्या भूमिका पोहोचणं कठीण होतं. केवळ निवडणुकीपुरतं यायचं आणि प्रचार सभा घ्यायची असं आता राहिलेलं नाहीये. नुसतं वातावरण तापवलं आणि मीडियाची स्पेस स्वतःभोवती फिरवून घेतली मध्ये भांडण करून असो का युती करून असो तसं आता चालणार नाहीये. कारण नवमतदार जे आहेत तरुण आहेत ते विचार करणारे आहेत, त्यांच्या हातात स्मार्टफोन आहेत, प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून रेकॉर्ड तपासूनच ते आपला निर्णय किंवा मत व्यक्त करतात. हा ट्रेंड आहे सध्याचा. नाहीतर ट्रम्प निवडून आले नसते किंवा आता इतका निगेटिव्ह प्रचार करून पण पुन्हा फक्त मुंबई पुरतं नाही म्हणत आहे. कारण 32 वरून 82 जागा काढणं मुंबईमध्ये भाजपने खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्या तुलनेमध्ये अगदी अगदी मयूर बोलतात ते बरोबर आहे. कारण वाढता 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 मतदार जो आहे हा महत्वाचा आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये. त्यामुळे शिवसेनेला ही संधी आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं राजकारण कुठेतरी नाकारते पब्लिक आपल्याला किंवा मतदार महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय. तर आता जास्तीत जास्त प्रचार किंवा जी भूमिका आहे समाजकारणाची ती सर्वच पक्षांना पुढे आणण्याची गरज आहे. कारण आता नवमतदारांना किंवा तरुणांना काय पाहिजे हे आपण ओळखलं पाहिजे. केवळ सोशल मीडियावरून प्रचार करून चालणार नाहीये तर त्यांची भूमिका मांडण्यामध्ये आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. ग्रामीण भागातही आपण पाहाल तर भाजपची चांगली मुसंडी याचं एक अवलोकन जर करायचं आपण म्हटलं तर शेवटच्या घटकापर्यंत आम्ही काहीतरी देऊ हा विश्वास त्यांनी प्रत्येक मतदारामध्ये दिलेला आहे. खरी गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे मयूर. अगदी बरोबर. धन्यवाद. आपण पुन्हा तुमच्याकडे येऊ मयूर. आता आपण थेट दूरध्वनीवरनं आपल्या सोबत आहेत. सोलापूरचे उस्मानाबादचे आवृत्ती प्रमुख एकमत सोलापूरचे आहेत अनंत अडसूळ. अनंतजी एकंदरीतच त्या परिसरातील निकालांकडे तुम्ही जर का बघितलं तर तुम्ही विश्लेषण कसं कराल? अनंतराव आवाज जातोय का तुमच्यापर्यंत आमचा? हो मिळतोय, आवाज मिळतोय. विश्लेषण कसं कराल एकंदरीतच त्या परिसरातील निकालांकडे बघितल्यानंतर? आठवड्यामध्ये हा आवाज येतो ना माझा? मराठवाड्यामध्ये जिल्हा परिषदच्या 8 जिल्हा परिषद आहेत, 8 जिल्हे आहेत, 450 सीट आहेत. मागच्या जिल्हा परिषदेमध्ये मावळच्या जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी होता, 132 जागा. यावेळी सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप आहे, 133 जागा भाजपनं यावेळी मिळवलेल्या आहेत. मागच्या वेळी भाजपला 65 जागा होत्या, आता 65 वरून भाजप 133 जागेवर आलेला आहे. मागच्या वेळी एक नंबर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस 132 वरून आता 116 वर आलेला आहे. मागच्या वेळी 2 नंबरला असलेला काँग्रेस 118 वरून आता 96 वर आलेला आहे. आणि शिवसेनेला मागच्या वेळी 105 जागा होत्या, आता यावेळी 87 जागा आलेल्या आहेत. प्रत्येक जिल्हा परिषदचा जर आपण विचार केला तर काँग्रेसकडे 4 जिल्हा परिषदांची सत्ता होती, औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद. यावेळी मात्र आता काँग्रेसकडे फक्त नांदेड जिल्हा परिषदेची एक हाती सत्ता येते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेची सत्ता मागच्या वेळेस काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा पक्षाकडे होती. आता या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पुढे येतोय. पण राष्ट्रवादीकडे बहुमतासाठी 4 जागा कमी पडतात. तर उस्मानाबादमध्ये
राष्ट्रवादी आणि भाजप असं सुद्धा एकत्र येऊ शकतं, कारण जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा बँकेमध्ये हा फॉर्म्युला मागच्या वेळेस झालेला आहे. आणि जर पूर्वीचा फॉर्म्युला म्हणलं तर पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आपलं काँग्रेस भाजप आणि शिवसेना अशी सत्ता येऊ शकते. भाजप आणि शिवसेना असे दोन पक्षाचा जर विचार केला आपण तर मागच्या वेळेस भाजप आणि शिवसेनेकडे जालना ही एक, आता ह्यावेळेस औरंगाबाद जालना आहे. बीडची मात्र यावेळेस त्रिशंकू अवस्था आहे. आणि लातूर जिल्हा परिषद मागच्या वेळेस काँग्रेसकडे होती, यावेळेस भाजपनं तिथं बहुमत मिळवलेलं आहे, स्पष्ट बहुमत भाजपला आलेलं आहे. बीडची सत्ता मात्र यावेळेस कुणाकडे जाते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण बीडमध्ये आता त्रिशंकू अवस्था आहे. भाजपला 20 आहेत, राष्ट्रवादीला 25 आहेत आणि काँग्रेसला 2 जागा आलेल्या आहेत. पण त्याच्यासोबतच जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या, आपल्या मनापासून या आभार मानतो या कार्यक्रमात आपण सहभागी झाल्याबद्दल. विजयराव, महत्वाचा मुद्दा हाच आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये विजय मिळवणं शक्य आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसमोर हे आव्हान टाकणार आहे की हा विजय त्याच्या जोडीने असणारी आपली विकासाची कामं, कारण 2.5 वर्षानंतर विधानसभेला आपल्याला सामोरं जायचंय, हे कितपत शक्य होईल, आव्हान पेलतील काय पक्ष? नाही, मगाशीच मी म्हटलं की आता निवडून आलेले लोक काम कसं करतील याला फार महत्व राहील. दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेनेचा जो विस्तार आहे निश्चितपणानं केवळ बाळासाहेबांचं महत्व आहेच, पण बाळासाहेबांच्या केवळ आशीर्वादामुळे शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आली किंवा सोलापूरमध्ये आली असं नाही म्हणता येणार. म्हणजे उद्धव ठाकरेंना त्यांच्या नेतृत्वाचं जे यशाचं श्रेय आहे ते द्यावंच पाहिजे. पण शेवटी यांच्यामध्ये तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय चालेना असंच होईल, आणि भाजप शिवसेनेला एकत्र यावं लागेल. ती परिस्थितीची गरज असेल, राजकारणाची गरज असेल, सत्तेची गरज असेल. ते जर तसे आले नाहीत तर महाराष्ट्राचं राजकारण सर्व दृष्टीने बदलेल म्हणजे पुन्हा निवडणुका वगैरे असाच तो भाग असेल. आणि हे लक्षात घेऊन मला असं वाटतं हे वरती नेते काहीही जरी बोलले तरी त्यांच्या पातळीवरती निश्चितपणाने ह्याचा विचार करतील की आपल्याला आता पुढच्या काळामध्ये कामगिरी हा एकच निकष असा राहील की ज्याच्यावरती जनतेचा कौल मिळेल. बरोबर, केवळ प्रचार केवळ पोस्टर्स याच्यावर होणार नाही. त्यामुळे आणि निश्चितपणानं दोन्ही पक्षांमधलं त्या चारही पक्षांमधलं नेतृत्व याचा विचार करून निवडून आलेल्या आपल्या लोकांना काम करायला लावेल, ते जे लावेल तिथे त्या पक्षाला यश मिळेल. आणि मला असं वाटतं की या सगळ्या पक्षांना विशेषतः भाजप आणि शिवसेना यांना याचा निश्चित विचार करावा लागेल आणि ते करतील. अगदी बरोबर, काँग्रेस आत्मचिंतन करेल काही सांगता येत म्हणजे खरोखरच आत्मचिंतनाची सगळ्याच पक्षांना गरज आहे असं वाटतंय. एकंदरीतच मतदान ज्या दिवशी झालं किंवा आता मतमोजणी ज्या दिवशी झाली त्या संपूर्ण कालावधीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं उत्तम कार्य पोलीस विभागानं केलेलं आहे. आपल्यासोबत दूरध्वनीवरती आहेत सह पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था मुंबईचे देवेंद्र भारती. भारतीजी, सह्याद्रीच्या सह्याद्री वाहिनीवरती तुमचं स्वागत करते. खरोखरच अभिनंदन, खूप छानपणे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस विभाग यशस्वी झालेले आहे. संपूर्ण राज्यभर बाद आहे जर का कशाप्रकारे सुरळीतपणे ही जी निवडणूक पार पाडलेली आहे त्याबद्दल अभिनंदन. मला असं विचारायचं होतं कुठे अनुचित काही घटना घडली का किंवा कशा प्रकारचं चित्र आहे कायदा आणि सुव्यवस्थेचं या मतमोजणी दरम्यान आणि मतदानासंदर्भात? या पूर्ण संपूर्ण मतदान आणि मतमोजणी काळामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही. संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाने पोलीस महासंचालक यांचे महासंचालक जे मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी रात्रीच्या दिवसाच्या रात्री करून आपण सगळ्यांनी जे जास्त जास्त वेळ आहे ते फील्डवर लावले आणि अधिकारी रोडवर होते, प्रतिबंधक कारवाया केल्या आणि कुठलाही आमच्याकडे निपक्षपातीपणे आम्ही सर्व कारवाया केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. आणि आजच्या दिवशी शेवटच्या आपला मतदानाचा निकाल येईपर्यंत आमचे लोक अजूनही रोडवर आहे आणि जे थोडाफार मिरवणुका चालू आहे पूर्ण राज्यामध्ये त्याच्यासोबत आमचा बंदोबस्त आहे, पण आतापर्यंत कुठलाही प्रकारचा असा काही अनुचित प्रकार घडला असा काही आमच्याकडे रिपोर्ट आलेला नाही. भारतीजी, आपल्या मनापासून अभिनंदन, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या मनापासून आभारी व्यक्त करतो. राहीताई, आपण मुख्य संपादक आहात, हे आव्हान दोन्ही राजकीय पक्ष कशा पद्धतीने पेलतील पुन्हा मात तोच प्रश्न थोडक्यात सांगा. असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आहेत एकदम पिछाडीवर गेलेले पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसला तर काय आता आत्मचिंतन करतात की नाही अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे. राष्ट्रवादीला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं असेल
तर त्यांना जास्त आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण आता त्यांची मुंबईमध्ये आणि इतरत्र सुद्धा अशी अवस्था आहे की बाहेरून पाठिंबा सुद्धा देत आहेत, नाहीतर शिवसेनेला बाजूला ठेवायला ताबडतोब शरद पवारांनी विकासाच्या मुद्द्यावर दिला असता, विकासाच्या मुद्द्यावर बाहेरून पाठिंबा जाहीर केला असता, तर तर सांगण्याचं तात्पर्य की आता त्यांची तशी परिस्थिती नाही. बरोबर. तेव्हा आता ह्या पुढच्या काळामध्ये आणि जनता बोर्डिंग होर्डिंग ह्याला कशालाही बळी पडणार नाहीये, त्यांना तुम्हाला कामच दाखवावं लागणार. बरोबर. कोणाचीही सत्ता आली तर. बरोबर. विजय, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकीकडे बघितलं जात होतं, संबोधलं जात होतं, या संपूर्ण निकालांचं येणाऱ्या 2 वर्षानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवरती किंवा महाराष्ट्रातल्या भविष्यातील राजकारणावरती कशा प्रकारचे पडसाद उमटतील, काय सांगाल? मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मिनी विधानसभा असं जरी याचं वर्णन केलं जात असलं तरी या निवडणुका मुख्यतः स्थानिक प्रश्नावरती, स्थानिक नेतृत्वाच्या संदर्भात आणि एकूण राज्याचा आणि पक्षाचा प्रभाव या सगळ्याचं संमिश्र असं ते चित्र असतं. त्यामुळे 100% असंच चित्र पुढच्या निवडणुकीत उमटेल असं म्हणता येत नाही, तसा भ्रमात कोणीच राहणार नाही. मात्र याचा ते पक्ष वाढण्याला निश्चित उपयोग होईल, विशेषतः भाजप शिवसेना यांना वाढायला निश्चित उपयोग होईल, आणि त्यांनी जर हाच प्रभाव कायम ठेवला तर विधानसभेतही त्याचं चित्र निश्चितपणानं उमटेल. अगदी खरी गोष्ट आहे विचार आपण म्हणला त्या पद्धतीने. आपण सत्तेचा एकच फक्त वाक्य मला सांगायचं आहे की ज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या संदर्भात उल्लेख केला आहे त्यांनी, विश्वासार्ह राजकारण करावं लागेल. विश्वासार्हतेची प्रतिमा जर लोकांच्या मनात निर्माण झाली नाही तर लोकांचा कौल मिळणार नाही, हे लोकांनी आता दाखवून दिलेलं आहे. जी विचारा आपण म्हणल्याप्रमाणे खरीच गोष्ट आहे. सत्तेचा सारीपाट या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केवळ मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये नाही तर नागपूर पुणे या ठिकाणच्या स्टुडिओमध्ये देखील आपण एकूण राज्याचा आढावा या ठिकाणी घेतला. सत्तेच्या सारीपाटमधनं आपल्याला हेच लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं की कितीही भांडले तरी सत्ता आणि विकासाच्या मुद्द्यावर यांनी पुढचं राजकारण करावं, कारण हे आव्हान पेलण्यासाठी पुढे लोकांसमोर जाण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांचा विश्वास अशाच पद्धतीने संपादित ठेवायला लागेल, त्याचं पुढचं भविष्यातलं चित्र वेगळं असेल, हे एक मोठं आव्हान म्हणाली या दोन्ही पक्षांसमोर आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसमोर. आणि याच्या भविष्यामध्ये नक्की ठरेल की मुंबईचा खरा अर्थ मुकुट कुणाकडे राहील. अगदी बरोबर. जसं संजय तू म्हणालास की मला असं वाटतंय एकंदरीत जिल्हा परिषदा, महानगरपालिका, पंचायत समित्या ह्या महत्वाच्या घटक आहेत, त्याच्यामुळेच आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास होत असतो. सुज्ञ मतदाराजांनी कौल दिलेला आहे, आता सुज्ञ पक्ष जे आहेत त्यांचे नेते जे आहेत ते सुज्ञपणे प्रतिष्ठेचा मुद्दा न करता काहीतरी पावलं उचलतील ज्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास होईल अशी आम्ही मतदार राजा अपेक्षा करतोय, ते अपेक्षा तुम्ही पूर्ण करा अशी आशा आहे. धन्यवाद मान्यवर मंडळी या चर्चेमध्ये सहभागी झालीत. मनीषाजी, राहीजी, विजयजी आणि आपल्यासोबत आधी देखील वेगवेगळ्या पक्षांचे प्रवक्ते होते. पुणे आणि नागपूर दूरदर्शन केंद्रामधून देखील आपल्यासोबत विश्लेषक होते. धन्यवाद सगळ्यांचे. आणि हा सत्तेचा सारीपाठ हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करतोय. धन्यवाद.